हॅलो डॉक्टर्स कसे आहात सगळं ठीक चाललं आहे ना अभ्यास कसा चाल चांग चालला आहे ते सांगा अभ्यास चांगला असायला हवा म्हणजे झालं चलो तर आज आपण काय करूयात आज आपलं आहे सेवन्थ लेक्चर रिगार्डिंग ह्युमन न्यूट्रिशन याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण बरेचसे पॉईंट्स कव्हर केले जिथे फूड मटेरियलचं डायजेशन कसं होतं है ना कुठल्या ग्लॅण्स प्रेझेंट आहेत कुठल्या पार्टमध्ये फूड मटेरियलचं डायजेशन होतं हे सगळे पॉईंट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेत आजची जी आपली क्लास आहे किंवा आजचा जे आपलं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे सो वी हॅव टू डिस्कस काय आहेत बघा वी हॅव टू डिस्कस एकतर डायजेशनचं कंट्रोल कसं होतं आहे फूड मटेरियलचं डायजेशन जे आहे या डायजेशनला कुठला सॉरी डायजेस्टेड फूड मटेरियलला कुठल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब केलं जातं आहे याचं ॲसिम्युलेशन कसं होतं आणि फूड मटेरियलचं इजेशन इजेशन म्हणजे काय छोट्या छोट्याशा टर्म्स आहेत छोटासाच छोटासाच लेक्चर आहे बघा तो आ, परत खूप जास्ती डिटेल किंवा खूप एक्सटेंड न करता इंट्रोडक्शन एक्सटेंड न करता आपण काय करूया आपला क्लास आजचा सुरू करू सो इनिशियली बघा थोडं एकदा रिवाईज करूया आणि त्याच्यानंतर मग कुठला पॉईंट बघू सो याच्या आधी आपण काय काय डिस्कस केलं एलिमेंटरी कॅनल डिस्कस केली एलिमेंटरी नंतर आपण काय डिस्कस केलं डायजेस्टिव्ह ग्लाँड्स डिस्कस केल्या डायजेस्टिव्ह ग्लाँड्सच्या सिक्रिशिस डिस्कस केलेत देन वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड हाऊ फूड मटेरियल इज डायजेस्टेड वी हॅव डिस्कस दी डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट देन डायजेशन ऑफ प्रोटीन्स डायजेशन ऑफ लिपिड्स अँड डायजेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स राईट हे सगळेच तर आपल्याला डिस्कस करून झालं आता राहिलं काय तर सगळ्यात पहिलं बघा एक एक ओव्हरऑल आयडिया घ्या की आपल्या फूड मटेरियलसोबत होतं काय ॲक्च्युली वी नो आपल्याला एव्हरी ॲक्शन करायसाठी ठीक आहे एव्हरी ॲक्शन फॉर एक्झाम्पल कुत्रा मागे धावला आहे तुमच्या मागे ठीक आहे काय करावं म्हणजे कुत्रा मागे लागला आहे पळावं लागेल ना ठीक किंवा खूपच राग आला तुमच्या बेस्ट फ्रेंडचा एक लावायची आहे एनर्जी लागते कुठलंही काम करायचं झालं एनर्जीची गरज आहेच आपल्याला एवढं तर नक्की आहे ठीक आहे आता ही एनर्जी जी आहे ही येते कुठून ठीक सो एनर्जी ऑब्वियसली तुम्ही फूड खाता म्हणून एनर्जी येते सो so, एक ओव्हरऑल आयडिया जर घ्यायची झाली तर आपण नेमकं का काय करतो प्लांट बेस्ड डाएट घ्या और ॲनिमल बेस्ड डाएट घ्या और मिक्स टाईपचे डाएट घ्या वॉटर आपण काय केलं फूड मटेरियल जे आहे याला काय केलं फूड मटेरियलचा इंटेक केला आहे बरोबर सो फूड मटेरियलच्या इंटेकला आपण काय म्हणतो दिस इज कॉल्ड याला म्हटलं जातं इंजेशन है ना कारण फूडला काय केलं आपण आत घेतलं सो दिस so, वॉज दी फर्स्ट स्टेप जिथे आपण फूडला काय केलं आहे आत घेतलं सेकंड स्टेप मग आपण काय करतो बाबा फूड मटेरियल गे घेऊन तर घेतलं तुम्ही पोळी खाल्लीत भात खाल्ला ठीक पण आता आपण याला नंतर काय करतो याला डायजेस्ट केलं जातं सो so, आपली सेकंड स्टेप जी आहे ॲज अ होल प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन या न्यूट्रिशनच्या प्रोसेसमध्ये सेकंड स्टेप आहे आपली येस ये बेटा डाइजेशन हमें पता है डाइजेशन को हमने कैसे डिस्कस किया था डाइजेशन इज द प्रोसेस इन विच कॉम्प्लेक्स टाइप ऑफ फूड इज ब्रोकन डाउन सिंपलर एंड फूडीबल फॉर्म है ना तो यहां हमने क्या किया कि ये जो फूड हमने इनटेक किया ठीक है इसको हम कहते हैं इनटेक तो ये इनटेक किया हुआ फूड हम क्या करने वाले हैं इसको ब्रेक करने वाले कौन से फॉर्म में सिंपलर और एब्जॉर्बेबल फॉर्म में तो डाइजेशन में क्या गया फूड मेटीरियल है ब्रेक केला ओके okay. चलो आता है या डायजेशन नंतर फूड मेटेरियल मला सांगा कुठे अवेलेबल आहे इट इज प्रेझेंट इन दी स्मॉल इंटेस्टाईन राईट बिकॉज स्मॉल इंटेस्टाईन वॉज दी प्लेस वेअर कम्प्लीट डायजेशन ऑफ फूड मेटेरियल वॉज टेकिंग प्लेस राईट सो आता या आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमधून हे डायजेस्टेड फूड मटेरियल जे हे आपल्याला काय करावं लागेल आता गरज कुठे या डायजेस्टेड फूड मेटेरियल जे सगळ्या बॉडीच्या सेल्समध्ये राईट फूड मटेरियल आहे कुठे तुमच्या इंटेस्टाईनमध्ये आता करणार काय आपण या इंटेस्टाईनपासून हे फूड मटेरियल जे आहे डायजेस्टेड फूड तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सगळ्या बॉडीच्या टिश्यूजला काय करायचं आहे पास करायचं आहे प पास कसं करणार कोण घेऊन जाणार काय तुमच्या इंटेस्टाईन जाणार आहे सगळ्या बॉडी भरती फिरणार आहे नाही इट इज नॉट पॉसिबल मग कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं सो वी नो दॅट वी हॅव दी पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ आर बॉडी काय बाळा इट इज आर सर्क्युलेटरी सिस्टम है ना ही सर्क्युलेटरी सिस्टम काय करेल डायजेस्टेड फूड मटेरियलला काय करेल आपल्या सगळ्या बॉडी टिश्यूजपर्यंत पास करेल ओके चलो फाईन एवढं तर कळलं पण ही सर्क्युलेटरी सिस्टम हिच्यामध्ये काय अचानक फूड मटेरियल अवतरतंय का असं तर नाही होत डायजेस्टेड फूड कुठे आहे इंटस्टाईनमध्ये ट्रान्सपोर्ट कोण करत आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम और इव्हन लिम सर्क्युलेटरी सिस्टम अरे बाळा पण या लिम सर्क्युलेटरी सिस्टम और ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये या इंटेस्टाईनमधून फूड गेलं कसं राईट सो काय करेल आपली सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ही काय करते ॲब्झॉर्ब करत आहे ना फूड मटेरियलला सो काय स्टेप्स कुठले आहेत बघा आपल्या फर्स्ट फूड मटेरियलला आपण इन्टेक केलं इनटेक केल्यानंतर फूड मटेरियलला आपण काय केलं आपल्या रेस्ट्रॉ इंटरस्टायनल ट्रॅकमध्ये डायजेस्ट केलं डायजेशन नंतर नेक्स्ट स्टेप आपली कुठली आहे इट इज येस इट मस्ट बी ॲब्झॉर्बशन है ना बेटा तो ॲब्झॉर्बशन के बाद क्या किया जाएगा फूड मटेरियल को हम क्या करते है? आपकी सर्कुलेटरी सिस्टम के थ्रू ट्रांसफर करते हैं तो ये नेक्स्ट स्टेप कौन सी हो गई हमारी ट्रांसपोर्ट ठीक है ट्रांसपोर्टेशन के बाद फिर क्या किया जाएगा फिर हमारी टिश्यूज जो है ये क्या करेंगे ये फूड मटेरियल को एब्जॉर्ब कर लेगी फ्रॉम ब्लड सर्कुलेटरी सिस्टम तो वो फिर से एब्जॉर्बेशन हो गया और अब इस एब्जॉर्बशन के बाद ये जो डाइजेस्टेड फूड मटेरियल जो हमने हमारे टिश्यूज ने रिसीव कर लिया या फूड मटेरियल का फेट क्या है इसके साथ क्या होने वाला है एजन तुमने क्या किया कार्बोहाइड्रेट को डाइजेस्ट कर लिया सिंपलेस्ट फॉर्म में बना लिया ग्लूकोज हमने तर ग्लूकोज तो अपन करो का मैं संगा है लक्ष्य एनी आइडिया ग्लूकोज इज दी सबस्ट्रेट फॉर येस इट इज दी मोस्ट कॉमनली यूज सबस्ट्रेट फॉर सेल्युलर रेस्पिरेशन एकदम बरोबर ठीक है आता सेल्युलर रेस्पिरेशन का ज्यादा फूड मटेरियल जे है हॅ ना आपल्या टिश्यूमध्ये किंवा सेलमध्ये जे फूड मटेरियल अवेलेबल आहे या फूड मटेरियलला जेव्हा आपण काय करतो बर्न करतो कशासाठी सो दॅट आपल्याला काय मिळू शकेल एनर्जी मिळू शकेल सो बर्निंग ऑफ फूड मटेरियल ऑर ब्रेकडाउन ऑफ फूड मटेरियल टू जनरेट एनर्जी हे जर का दोन तीन वर्ड्स ऍड झाले ब्रेकडाउन ऑफ फूड मटेरियल जर फक्त म्हटलं तर काय होईल ते डायजेशन बट इफ आय ऍड ब्रेकडाउन ऑफ फूड मटेरियल टू जनरेट एनर्जी दोन तीन वर्ड जर का मी एक्स्ट्रा ऍड केले याचा अर्थ काय वी आर टॉकिंग अबाउट सेल्युलर रेस्पिरेशन ओके छोटासा डिफरन्स आहे बघा सो नाव काय केलं जाईल की आपलं डायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे या डायजेस्टेड फूड मटेरियलला ला ट्रान्सपोर्ट केलं टिशूजनी याला ऍब्झॉर्ब केलं आणि या फूड मटेरियलला आपण काय करणार यूज करणार है ना सो दिस यूज ऑफ फूड मटेरियल इज कॉल्ड असिमिलेशन ठीक आहे जे की आज आपल्याला बघायचं ऍसिम्युलेशन किंवा याला आपण काय म्हणू शकतो यूज आणि सगळ्यात शेवटी काय केलं जाईल जे अनरिक्वायर्ड फूड आहे और अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे याला काय केलं जाईल बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केलं जाईल इन दी फॉर्म ऑफ फिकल मॅटर ना सो दॅट इज काय म्हणतो आपण त्याला दॅट प्रोसेस इज कॉल्ड इजेशन इंजेशन म्हणजे काय केलं फूड मटेरियलला आत घेतलेला आपण इजेशन रेफर्स टू एक्सक्रिशन ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट वेस्ट मटेरियल हॅ ना चलो सो दिस इज कोर्स दॅट इज फॉलोड ड्यूरिंग दी प्रोसेस ऑफ न्यूट्रिशन न्यूट्रिशन जी आहे ही एक लॉंग टर्म प्रोसेस आहे ठीक आहे आणि इथे आपण कुठला स्टेप्स फॉलो करत आहोत एक म्हणजे इंजेशन डायजेशन ॲब्झॉर्बशन ट्रान्सपोर्ट ॲसेम्युलेशन इजेशन ओके चलो सो ही काय झाली एक ओवरऑल आयडिया झाली आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे प्रिव्हियसली आपण ऑलरेडी तसंही बघून घेतलं आहे की फूड मटेरियल डायजेस्ट कसं झालं याचा फायनल प्रॉडक्ट काय होतं कुठल्या प्लेसमध्ये यांचं डायजेशन झालं हे सगळं आपण ऑलरेडी बघितलं आहे है ना आता आपल्याला काय करायचं आहे आता बघायचं आहे ॲब्झॉर्बशन फूड मटेरियलला आपण ॲब्झॉर्ब कसं करतो so, तर दिस ॲब्झॉर्ब्शन ऑफ फूड मटेरियल इज कॅरीड आउट बाय देर आर थ्री डिफरंट प्रोसेस आता इमॅजिन करा की दिस इज दी ल्युमेन कशाचं ल्युमेन बाळा हे इमॅजिन दिस इज द ल्युमेन ऑफ युअर स्मॉल इंटेस्टिन चलो ठीक है पूर्णच डायग्राम बनवूया ना काही प्रॉब्लेम नाही इमॅजिन दिस इज आर स्मॉल इंटेस्टिन इन ठीक आहे ये जे आहे हे काय रेफर करत आहे दिस रिप्रेझेंट्स दीव एक सेकंड परत बनवतो डायग्राम राईट right, दिस रिप्रेझेंट्स ल्यूमेन ल्युमेनच्या सराउंडिंगला आपल्याला काय दिसतात आपण लेयर्स बघितल्या ले होत्या जेव्हा आपण हिस्टॉलॉजी डिस्कस केली होती कशाची आपल्या गटची तर ड्युरिंग दॅट डिस्कशन वी हॅव सीन दॅट देअर आर फोर लेअर्स इन आर जी आय ट्रॅक्ट जर ट्रान्सफर सेक्शन आपण घेतलं तर आपल्याला चार लेअर्स दिसतात कुठल्या कुठल्या इनर मोस्ट जी आहे ही कुठली लेअर रिप्रेझेंट करते चलो याला आपण थोडं कॉन्विलेटेड और दिस फोल्डेड स्ट्रक्चरनी रिप्रेझेंट करू राईट right? दिस so, लेअर इट इज दी अरे the... बाळा काय होतं दिस रिप्रेझेंट म्युकोजा बरोबर म्युकोजा नंतरची जी लेअर आहे ही काय रिप्रेझेंट करत होती सब म्युकोजा आफ्टर दॅट वी हॅड येस मस्क्युलॅरिस अँड द आउटर मोस्ट वन वॉज इट इज सिरोसा ना एवढे पार्ट्स आपण काय केले ऑलरेडी डिस्कस केलेत आहेत नाव इमॅजिन या ल्युमनमध्ये इमॅजिन म्हणजे का प्रोसेस ॲक्च्युली असेच होते आपल्याला काय करायचं थोडंसं विज्युअलाइज करायचं आहे अरे रे 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 हे काय झालं ठीक चलो तर दिस इज द ल्युमेन आता या ल्युमनमध्ये आपल्याकडे काय आहे ना वी हॅव डायजेस्टेड फूड मटेरियल चलो हे फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल दीज आर ग्लुकोज मॉलिक्युल ठीक आहे आता हे ग्लुकोज मॉलिक्युल कुठे आहे या ल्युमेनच्या आत आहेत ठीक या ल्युमनमधून आपल्याला करायचं काय आहे या फूड मटेरियलला पास कुठे करायचं आहे सर्क्युलेटरी सिस्टममध्ये ऑलरेडी इफ यू कॅन रिमेंबर ठीक ही जी लेअर आहे कुठली म्युकोजा आणि सिरोसा दीज लेअर आर मेड फ्रॉम ए टिशू टिश्यू आता ए पिथिलियल टिश्यूनी बनले आहेत म्हणजे यांच्यामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम और ब्लड वस्क्युलर सिस्टम और एनी टाईप ऑफ वस्क्युलेचर हे कसं आहे अबसेंट आहे ए वेस्क्युलर टिशू म्हणतो ना आपण यांना तो म्युकोजा किंवा सिरोसा यांच्यामध्ये ब्ल ब्लड वेसल्स राहणार नाही ठीक आहे ओके तर आता इथे तर ब्लड वेसल्स नाही आहेत फूड ॲब्झॉर्ब कुठे करायचं आपल्याला ब्लड वेसेल्सच्या आत करायचं आहे राईट सो काय केलं जातं सबम्युकोजा ही जी लेअर आहे दिस इज द लेअर वेअर ब्लड वेसेल्स आर प्रेझेंट बरोबर सो चलो एक आपल्याला लक्षात आलं की बाळा ब्लड वेसेल्स आहे चलो इथे आपण काय करूया की ब्लड वेसेल रिप्रेझेंट करूया ठीक आहे इमॅजिन दिस इज द ब्लड वेसेल फूड मटेरियल नीड्स टू बी ट्रान्सपोर्टेड इन साईड दिस ब्लड वेसल फूड आहे कुठे ल्युमनमध्ये ट्रान्सफर कुठे करायचं आहे ब्लड वेसलमध्ये करायचं आहे सो आपल्या फूड मटेरियलला काय करावं लागेल काही बॅरियर क्रॉस करावं लागेल कुठले बॅरियर ही पहिली लाईन आहे ना हे जर का फूड आहे आपलं तर या फूडला आधी कुठे ट्रान्सफर व्हावं लागेल बाळा तुमच्या म्युकोजा लाईनिंगमध्ये मधून मग फूड कुठे ट्रान्सफर केलं जाईल आपल्या सब म्युकोजामध्ये आणि सब म्युकोजामध्ये कुठे अल्टिमेटली आपल्या ब्लड वेसेल्समध्ये है, ला है ना सो so, फूडला आपण काय करत आहे ट्रान्सफर करत आहे थ्रू म्युकोजा टू दी सब म्युकोजा लेअर त्यातही सब म्युकोजा लेअरमधल्या स्पेशली कोणत्या पार्टमध्ये आपल्या ब्लड किंवा लिव्ह वेसेल्समध्ये ठीक आहे चलो सो so, अशा पद्धतीने काय केलं जाईल फूड मटेरियल ट्रान्सपोर्ट केलं जाईल आपल्या ब्लड किंवा लिम्फ वेसेल्समध्ये आणि आता या ब्लड वेसेल्स किंवा लिम्फ वेसेल्समधून हे डायजेस्टेड फूड कुठे ट्रान्सफर करणार आपण सगळ्या बॉडीला ट्रान्सफर करणार है ना चलो सो नाव आता बघूया की हे जे कं आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बा इथं कंट्रोल ऑफ डायजेशन होतं मी हेडिंग नाही बघितली एनीवे कंट्रोल ऑफ डायजेशन आपण ॲब्झॉर्बशन ऑफ फूड मटेरियल झाल्यानंतर बघू आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हेडिंगला थोडंसं थोड्या वेळासाठी निग्लेक्ट करा सध्या आपल्याला बघायचं आहे डायजेशनचं कंट्रोल सॉरी सध्या आपल्याला बघायचं आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल याच्यानंतर आपण बघूया कंट्रोल ऑफ डायजेशन एम एक्स्ट्रीमली सॉरी ठीक आहे चलो सो काय करत आहोत आपण वी आर टॉकिंग अबाउट ॲबॉर्प्शन ऑफ फूड फर्स्ट ओके सो काय करत काय होईल आता इथे बघा ह्या चार लेअर्स आपल्याला माहिती आहे चार लेयर्स मधून आपल्याला काय करायचं आहे डायजेस्टेड फूड मटेरियलला ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे आता फूड मटेरियलचं ॲब्झॉर्ब्शन जे आहे दिस इज अचीवड बाय डिफरंट मीन्स कुठल्या कुठल्या डिफरंट मीन्सने आपण फूड मटेरियलला ॲब्झॉर्ब करतो सो देर आर थ्री डिफरंट मेथड्स ॲब्झॉर्बशनसाठी लिव्हिंग सिस्टीममध्ये आपण काय बघतो तीन बेसिक टाईपच्या मेथड्स ऑब्झॉर्व करतो आणि ह्या तीन मेथड जे आहेत ह्या कुठल्या आहे एक मेथड जे आहे याला आपण म्हणतो सिम्पल डिफ्युजन सेकेंड मेथड रिप्रेजेंट्स फैसिलिटेटेड डिफ्यूजन थर्ड टाइप ची जी मेथड है दैट इज कॉल्ड यस बाट इज कॉल्ड एक्टिव ट्रांसपोर्ट ओके ठीक है चलो आता या तिघांचा पण अर्थ काय ट्रान्सपोर्ट करायचं आहे फूड मटेरियल ठीक कुठून तुमच्या ल्युमनमधून तुमच्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये या फूड मटेरियलला तुम्हाला काय करून घ्यायचं आहे ॲब्झॉर्ब करायचं आहे ना दिस ॲब्झॉर्बशन इज डन बाय थ्री डिफरंट मीन्स कुठले कुठले एक आहे सिम हां सिम्पल डिफ्युजन फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिमेंबर वेरेवर दी वर्ड डिफ्युजन कम्स जिथे पण तुम्हाला डिफ्युजन हा वर्ड दिसेल इट मीन्स मटीरियल विल बी ट्रांसपोर्टेड अलॉन्ग दसन्ट्रेशन ग्रेडियंट मैडम क्या बोला कुछ समझ में नहीं आया अच्छे से बताओ है ना तो देखो ये डिफ्यूजन का मतलब क्या होता है देखो इमेजिन ये छोड़ दो यार सिंपल सा एग्जाम्पल देखते पहले ये है भैया आपका रोड है ना? इसके ऊपर क्या कर रहे हो तुम साइकिल चला रहे हो ये लो आपकी साइकिल और क्या हो तुम पैडल वैडल सोच लो तुम ठीक है चलो ये आपको चलानी है साइकिल चला रहे हो चला रहे हो क्या हो गया कि यहाँ रास्ते में आ गया बिल्कुल ही ऐसा स्लोप देखो बहुत ज्यादा टाइम के लिए जब तुम साइकिल चला रहे हो तो क्या होता है जैसे ही ऐसी स्लोप आता है बिल्कुल मन को खुशी मिल जाती है कि भैया अब तो पैडल नहीं चला लगाना पड़ेगा है ना तो क्या हुआ कि यहाँ पे जैसे ही आप इस पॉइंट पे आते हो तो आपकी साइकिल जो है वो क्या है विदाउट योर पॅडलिंग क्या हो रही है अपने आप नीचे चले जा रही है ना इसको तुमको एनर्जी लगाने की जरूरत पडी है क्या नहीं पडी ठीक अशाच टाईपचे डिफ्यूजन जे आहे जिथे तुम्हाला कुठलीच एनर्जी लावावी लागत नाही त्या टाइपच्या मुवमेंटला आपण म्हणतो डिफ्यूजन ठीक आहे किंवा त्यालाच म्हटलं जातं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ठीक डिफ्युजन म्हणण्यापेक्षा आपण याला म्हणूया पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जिथे आपण काय केलं कुठल्याही पद्धतीची एनर्जी लावलेली नाही ओके सो क्या हुआ काय केलं आगे या पे और ये क्या हो गई भैया ये अपने आप ही क्या हुए ये नीचे जा रही थी नीचे जा रही है जा रही है जा रही है ठीक है यहाँ तक आ गई अब हमारा रोड जो है पहले थोड़ी देर के लिए तो हमें खुशी हो गई कि भैया चलो ठीक है स्लोप है बढ़िया एक पैडल नहीं लगाएंगे हम तो अच्छे से चले गए थोड़ी देर में क्या हुआ ये जो हमारा रोड है ना इसने लिया एक गंदा सा टर्न और ये हो गया फिर से ऊपर टर्न बोले तो ये इन टर्म्स ऑफ स्लोप ठीक है इसने क्या किया पहले तो स्लोप था ढंग से चली साइकिल और उसके बाद हमारा रोड चल गया और ऊपर तो जैसे ही देखो ये अपवर्ड टाइप का स्लोप आ रहा है हमको क्या करनी पड़ पड़ेगी अब ज़्यादा एनर्जी लगानी पड़ पड़गी जो नॉर्मल रिक्वायर्ड थी उससे भी ज़्यादा हम क्या कर रहे हैं एक्स्ट्रा एनर्जी लगा रहे हैं है ना तो इस तरीके का जो मूवमेंट है उसे हम कहते हैं एक्टिव प्रोसेस कि यहाँ देखो यहाँ हमें कोई भी एनर्जी नहीं लगानी पड़ी जब साइकिल क्या हो रही थी नीचे जा रही थी साइकिल को जब ऊपर जाना है तो हमें क्या करना पड़ेगा एनर्जी लगानी पड़ेगी इवन एक प्लेन ग्राउंड पे भी जब हमारी साइकिल चल रही है तभी भी हमको क्या करना है एनर्जी तो लगानी ही पड़ रही है ना तो इस तरीके का जो डिफ्यूजन सॉरी इस तरीके की जो मूवमेंट है जहाँ पे हम क्या करते हैं एनर्जी को यूज़ करते हैं यूटिलाइज करते हैं ऐसे टाइप के मटीरियल ऐसे टाइप की मूवमेंट को कहा जाता है एक्टिव मूवमेंट और जहाँ हमें एनर्जी की एनर्जी लगाने की ज़रूरत ही नहीं पड़ी उस तरीके के मूवमेंट को हम क्या कहते हैं बेटा पैसिव मूवमेंट ठीक है तो अगर हम वापस आते हैं हमारे ये तीन टर्म्स में कौन सी सिंपल डिफ्यूजन फैसिलिटेटेड डिफ्यूजन और एक्टिव ट्रांसपोर्ट तो इनमें से हमारी ये जो दो प्रोसेस है कौन सी एक हमारी सिंपल डिफ्यूजन दूसरी है फैसिलिटेटेड डिफ्यूजन ये दोनों ही प्रोसेस जो है ये क्या रिप्रेजेंट करती है दे रिप्रेजेंट पैसिव टाइप ऑफ ट्रांसपोर्ट ओके ठीक है ऐसी टाइप ऑफ ट्रांसपोर्ट मतलब हमने क्या कहा बे, बेटा लोप पे चल रही है है ना ऊपर से नीचे आ रही है हमारी साइकिल इसमें एनर्जी की लगाने की हमें ज़रूरत नहीं है तो ठीक है मैम अगर एनर्जी लगा नहीं रहे तो ये हमने दो दो नाम क्यों दे रखे हैं एक को सिंपल डिफ्यूजन का दूसरे को हमने फैसिलिटेटेड डिफ्यूजन का एक ही न, एक ही में डाल देते ना तो देखो थोड़ा सा ही डिफरेंस है अब देखो हमारी बायोलॉजी में ऐसे ही होता है देखो ये छोटे छोटे से चीज़ें में चीज़ों में अगर थोड़ा तो, आप डिफर कर जाओ ना तो अलग ही कैटेगरी बना लेते हैं आपकी ठीक तो ये वैसे ही है चैन तो आता नहीं है बिल्कुल चीज़ें सिंपल रख के एक्चुअली ऐसा नहीं देखो एक बार दिमाग में क्लियर हो गई ना चीज़ तो सब सिंपल ही लगता है ठीक तो देखते हैं कितना क्लियर हो पाता है हमारे दिमाग में ओके सो वी हैव सिंपल डिफ्यूजन फैसिलिटेटेड डिफ्यूजन और एक्टिव ट्रांसपोर्ट इसके बारे में थोड़ी देर बाद में बात करते हैं पहले तो देखते हैं ये हमारा सिंपल डिफ्यूजन और क्या है आपका फैसिलिटेटेड डिफ्यूजन जो है इसका मतलब क्या है तो इसी में देख लेते हैं अब देखो ये सपोज है आपका प्लाज्मा मेम्ब्रेन ठीक है ये प्लाज्मा मेम्ब्रेन का ये हो गया आउटसाइड और ये हो गया इनसाइड अब ये मेम्ब्रेन के बाहर अगर कोई मटेरियल प्रेजेंट है बहुत ज्यादा क्वांटिटी में प्रेजेंट है लेट इज कंसीडर ये है कोई तो आपका सॉल्ट है कोई इलेक्ट्रोलाइट है कुछ भी है कुछ भी कंसीडर कर लो ग्लूकोज कंसीडर करो आप लिपिड कंसीडर कुछ भी कंसीडर कर लो ठीक है अब ये मटेरियल जो है बाहर इसका कंसंट्रेशन बहुत ज्यादा है इनसाइड ऑफ द सेल जो है इसमें कंसंट्रेशन बहुत ही कम है ठीक है तो अब मुझे बताइए ये जो मटीरियल है ये कहाँ से कहाँ मूव होना चाहिए जहाँ कॉन्सेंट्रेशन ज्यादा है उस जगह से ये कहाँ मूव होगा जहाँ उस मटेरियल का कॉन्सेंट्रेशन क्या है कम है ऐसी जगह मूव होता है राइट तो इस तरीके का जो क्या देख रहे हैं हम ये जो मूवमेंट देख रहे हैं जहाँ पे कोई भी मटेरियल इट मूव्स फ्रॉम इट्स रीजन ऑफ हाई कॉन्सेंट्रेशन टू इट्स रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन इस तरीके की मूवमेंट को बेटा कहा जाता है डिफ्यूजन ठीक है तो डिफ्यूजन जो है ये थोड़ी से आ, क्या कहेंगे आ, ये काफी वाइड स्प्रेड वाइड स्प्रेड कहने से अच्छा इट इज एन एम्बिग्यूस टर्म एम्बिग्यूस इन सेंस ऑफ सर्टेन मटीरियल विच आर बींग ट्रांसपोर्टेड अब देखो थोड़ा सिंपल करके बता बताते ऐसे बड़े बड़े वर्ड बोल दिए दिया सारा दिमाग के ऊपर से चला गया कुछ नहीं समझा देखो डिफ्यूजन का मतलब या फिर डिफ्यूजन की डेफिनेशन हम क्या बोलते हैं इट इज ट्रांसपोर्टेशन ऑफ एनी मटीरियल अब एनी मटीरियल क्या हो सकता है ये तो, या तो ये आपका सोल्यूट हो सकता है या फिर सॉल्वेंट हो सकता है ठीक है या कोई एटम हो सकता है या मॉलिक्यूल हो सकता है कोई इलेक्ट्रोलाइट हो सकते हैं ठीक है ठीके? तो मूवमेंट ऑफ एटम और मॉलिक्यूल और योर सॉल्यूट्स और सॉल्वेंट्स ठीक है किसी भी मटेरियल की मूवमेंट फ्रॉम देर रीजन ऑफ हाई कॉन्सेंट्रेशन टू देयर रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन इस तरीके की मूवमेंट को हम बोलते हैं बेटा डिफ्यूजन ठीक है तो यहाँ डेफिनेशन पहले लिख देते हैं उसके बाद में डिस्कस करेंगे क्या कहा हमने एक बार फिर से रिवाइज करो याद आ रहा है कुछ हम बहुत सारा कुछ कुछ बोल दिया था याद कुछ भी नहीं आ रहा कर लेते हैं फिर से एक बार याद मूवमेंट ऑफ हाँ क्या क्या बोला हमने आइदर एटम्स और मॉलिक्यूल्स या फिर ये क्या हो सकता है आपके किसी भी तरीके के सोल्यूट्स और सॉल्वेंट्स हो सकते हैं अब चलो ये अलग अलग तरीके के मटेरियल का क्या हो रहा है मूवमेंट हो रहा है बट कहां से कहाँ हो रहा है फ्रॉम देर रीजन ऑफ अरे हाई होन टू विजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन है ना ही काय झाली आपली डिफ्युजनची डेफिनेशन झाली इथे जसं दिसत आहे आपल्याला ही जी प्लेस आहे आउटसाइड ऑफ द सेल इथे आपल्याला काय दिसत आहे कॉन्सन्ट्रेशन जे आहे भरपूर दिसत आहे इथे काय आहे मटेरियलचं कॉन्सन्ट्रेशन अगदी कमी आहे सो मटेरियल जे आपलं कुठून कुठे मूव्ह झालं इट मूव्ह फ्रॉम रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू दी रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन दिस इज कॉल्ड ॲज डिफ्युजन ठीक आहे आता मध्ये फक्त असं नाही आहे की नेसेसरी की इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन जे हे असायला हवं इमॅजिन तुम्ही एखाद्या रूममध्ये इन स्टिक लावली काय म्हणतात त्याला अगरबत्ती लावली ठीक आहे अगरबत्ती जला दी तुमने किसी एक कोने में रूम के तो क्या होता है कुछ देर बाद ये जो हमारी इंसेंस स्टिक है उसकी जो सेंट है ये सारे रूम भर में फैल जाती है ना तो ये, ये तो है डिफ्यूजन एक कोने में लगाई थी तुमने ठीक है इसका ये जो इससे जो फ्यूम्स निकल रही है ये कहाँ जा रही है ये सारे रूम भर में चले जा रही है तो ये तो डिफ्यूजन हो गया ना क्योंकि कॉन्सेंट्रेशन ज़्यादा कहाँ पर था भैया जहाँ पर हमने अगरबत्ती चलाई थी अब ये इसकी सेंट कहाँ जा रही है ये पूरे रूम भर में चले जा रही है है ना जहाँ इसका कॉन्सेंट्रेशन कम था उस उस जगह चली गई तो यही होता है डिफ्यूजन डिफ्यूजन किसी भी मटेरियल का हो सकता है ये डिफ्यूजन आपके सॉलिड्स सॉरी सॉलिड्स में तो डिफ्यूजन uh, थोड़ा दिक्कत ही है बट ये डिफ्यूजन जो है इट कैन अकर इन हाँ जी या तो एयर में हो सकता है या फिर आपके लिक्विड में हो सकता है दोनों कंपोनेंट में हो सकता है ठीक है इसमें कोई दिक्कत नहीं होती अपने डिफ्यूजन में इसी से सिमिलर एक टर्म है वो बता देती हूँ यहाँ पे मैंने पीछे मेंशन तो नहीं किया बट तो एक बता ही देती हूँ मैंने क्यों इस चीज़ पे क्यों स्ट्रेस किया कि डिफ्यूजन ऑफ एनी मॉलिक्यूल एज इन कोई एटम मॉलिक्यूल या फिर ये सॉल्यूट सॉल्वेंट किसी का भी अगर मूवमेंट हो रहा है फ्रॉम द रीजन ऑफ हाई कॉन्सेंट्रेशन टू द रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन तो इसको हमने क्या बोल दिया डिफ्यूजन बोल दिया चलो ठीक है मैम समझ गया बहुत हो गया ये इतने बार बताया क्यों तो इसी से रिलेटेड देखो एक टर्म है जिसको हम कहते हैं ऑस्मोसिस सुना ही होगा ना आपने है न चलो तो ये ऑस्मोसिस किसी को बताया बेटा ऑस्मोसिस का मतलब क्या होता है हम बोलो महती है वाला कुणाला अरे ऑस्मोटिक नहीं ऑस्मोसिस आता ऑस्मोसिस अर्थ का है? इफ्यूजन मधे तो अपन का कुछ लॉलिक्यूल की मूवमेंट व्हेन इट कम्स टू ऑस्मोसिस ओनली दी मूवमेंट ऑफ वॉटर इज अलाउड और कहाँ से कहाँ जाएगा वॉटर अगेन लॉ तो हमारा सेम है फ्रॉम इट्स रीजन ऑफ हाई कॉन्सेंट्रेशन टू इट्स रीजन ऑफ लो कॉन्सेंट्रेशन वही पे क्या होगी आपके वाटर की मूवमेंट होगी तो वैन इट कम्स टू ऑसमोसिस इट इज़ ऑलवेज एसोसिएटेड विद मूवमेंट ऑफ वाटर डिफ्यूजन ऑन दी अदर है इट इज़ अ जनरल टर्म ठीक है एकदम जनरलाइज्ड कंसेप्ट है कि भैया या तो वाटर की मूवमेंट होगी सोल्यूड की मूवमेंट होगी सॉलमेंट की मूवमेंट होगी वगैरह वगैरह किसकी भी हो जाए ठीक है तो यहाँ हम क्या लिखेंगे ऑस्मोसिस रिफर्स टू हाँ बाय है इट इज दी मूवमेंट ऑफ वाटर मॉलिक्यूल्स फ्रॉम कुछ कूठे होता है फ्रॉम देर रीजन ठीक है ना आता मैं संगते स्ट्रेस का के फ्रॉम देर रीजन ऑफ हाई कॉन्सनट्रेशन टू देअर विजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन मॅम ऑफ टॉपिक हो रहे रे टॉपिक पेवा है ना वेलकम बॅक ठीक आहे जस्ट दोन मिनिट द्या दोन मिनिटामध्ये आपण हा विषय ऑस्मोसिसचा कवर करून घेऊया आणि कुठला पॉइंट आपला मुद्दाचा डिस्कस करूया जस्ट एक मिनिट द्या सो इमॅजिन या दोन सेल्स आहेत दे आर सेपरेटेड बाय सेमी मी परमिएबल मेमरन दिस इज सेल ए दिस इज सेल बी सेल ए जी आहे या सेल मध्ये मी काय केलं नाईंटी एम एल वॉटर घेतलं आणि टेन ग्राम्स जे आहे इथे मी काय केलं सॉल्ट ऍड केलेत ठीक आहे सेल बी जे आहे इथे मी काय केलं वॉटर जे आहे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इमेजिन इथे नाईंटी एट एम एल आहे आणि सॉल्ट जे आहे सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे सपोज टू ग्राम्स ओके सो वॉट कॅन यू टेल मी फ्रॉम दिस डायग्राम इथे काय लक्षात येतं आहे की या सेल एमध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे हे थोडं जास्ती आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस सेल या सेलमध्ये काय सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे बरोबर पण इन टर्म्स ऑफ वॉटर काय दिसत आहे तुम्हाला वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इथे कसं आहे बा कम्पॅरेटिवली कमी आहे बट इकडे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे जास्ती आहे ठीक आहे वेन इट कम्स टू डिफ्यूजन सॉरी वेन इट कम्स टू ऑस्मॉसिस मध्ये आपण काय डेफिनेशन म्हणत बोललो मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स फ्रॉम देअर रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू देअर रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन वॉटर मॉलिक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती कुठे दिसत आहे तुम्हाला इथे आहे ना आपल्या सेल बी मध्ये सो वेन इट कम्स टू ऑस्मोसिस ऑस्मॉसिस कुठून कुठे होईल फ्रॉम सेल बी टू सेल ए बरोबर किंवा आपण काय म्हणू शकतो मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल फ्रॉम अच्छा चलो मला आधी सांगा या दोन्ही सोल्युशन्सपैकी या दोन्ही सेल्समध्ये जे आपल्याला मटेरियल दिसत आहे याच्यामध्ये जे सोल्युशन आहे हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कोणतं आहे लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कोणतं आहे हे कॉन्सन्ट्रेशन जनरली कशावर डिपेंड करतं किती अमाऊंटमध्ये सॉल्ट प्रेझेंट आहे जितकं जास्ती सोल्यूट प्रेझेंट आहे तितकं जास्त काय होतं कॉन्सन्ट्रेशन वाढतं एखाद्या सोल्युशनचं बरोबर सो इथे एक ट्लेअर विथ मी ठीक आहे पॉईंट येईल तुम्हाला लक्षात हे जे सोल्युशन आहे बघा दिस इज हाय हे जे आपलं पहिलं सोल्युशन आहे या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे कसं आहे भरपूर आहे पण कोणाचं सोल्युशनचं ठीक आहे इकडे जे सोल्युशन आपण बघत आहे दिस सोल्युशन या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे कम्पॅरेटिव्हली कमी आहे कारण इथे वॉटरचा अमाऊंट भरपूर आहे आणि आपल्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे कमी आहे राईट सो वेन इट कम्स टू ऑस्मोसिस काय म्हणू शकतो आपण मुवमेंट ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अकर फ्रॉम हा लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणता येतं बरोबर आहे किंवा आपण काय म्हणू शकतो दुसरी डेफिनेशन आपण ऑलरेडी लिहिली आहे दॅट इज मुव्हट ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम द रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे चलो सो सांगायचं एवढंच होतं बघा दॅट डिफ्युजन रेफर्स टू एन मुवमेंट ऑफ एनी मॉलिक्युल ठीक आहे ना कुठले पण मॉलिक्युल असू शकता सोल्यूट असू शकतं सॉल्वेंट असू शकतं बट वेन इट कम्स टू इट इज ऑलवेज स्पेसिफिक टू वॉटर ओके चलो हा पॉईंट आय गेस लक्षात आला असेल आता बघूया आपण आपण काय डिस्कस केलं डिफ्युजन तर डिस्कस केलं ठीक आहे सिंपल आणि हे फॅसिलिटेड मॅम ये क्या मतलब ही ला दिया आपने ठीक आहे आता हे सिंपल आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय सिंपल डिफ्युजन इज लाईक इथे ही आहे सपोज आपली इमॅजिन दिस इज युअर प्लाझ्मा मेम्रेन या प्लाझ्मा मेम्रेनमध्ये काय असतात हे छोटे छोटे असे पोअर्स असतात सो दॅट मटेरियल जे आहे काय होऊ शकेल मूव्ह होऊ शकेल ठीक आहे अच्छा चलो हे सगळं थोड्या वेळाने सांगते इमॅजिन जस्ट एक इमॅजिन करा की आपली प्लाझ्मा म्हणते ठीक दिस इज दि सायटोप्लाझम आणि हे काय आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुईड ठीक आहे ना एखादी मटेरियल आहे कुठला पण मॉलिक्युल घेऊ कन्सिडर करू आपल्याकडे फॅट मॉलिक्युल आहे लिपिड मॉलिक्यूल आहे दिस इज द लिपिड मॉलिक्यूल दिस इज प्रेझेंट आउटसाइड ऑफ दी सेल ठीक आहे लिपिड मॉलिक्यूल जे आहे याने काय केलं आतमध्ये सायटोप्लाझामध्ये लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन अगदीच कमी आहे बाहेर कसं आहे भरपूर दिसतं सो हो आपल्या बाय दी ऑफ डिफ्युजन या मॉलिक्युलने काय केलं सेलच्या आत एंट्री घेतली कुठे ज्या ठिकाणी लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तिथे अशा टाईपच्या डिफ्युजनला आपण म्हणतो सिम्पल डिफ्युजन ठीक आहे जे नॉर्मल आपल्या डिफ्युजनची डेफिनेशन आहे तीच लागू होते कशासाठी आपल्या सिम्पल डिफ्युजनसाठी थी? ओके ठीक आहे मग मग आता मॅम फॅसिलिटेटेड डिफ्युजन काय हे कुठलं नाटक लावलं आहे मधातच ठीक आता स्कूलमध्ये असताना थोडं लहान असताना आता जसे तुम्ही थोडे मोठे झालात ठीक थी? आहे लहान असताना तुम्ही कधी एक्सपिरियन्स पण केलं असेल ठीक आहे क्लासमध्ये तुमच्या एकदम स्ट्रिक्ट अशा मॅम बसल्यात आणि तुम्हाला सम हाऊ कुठल्या इमर्जन्सीसाठी बाहेर जायचं आहे क्लासच्या बाहेर जायचं आहे और तुम्हाला कुठले तर परमिशन मागायचे आपल्याला भीती वाटते सो आपण काय करतो एक मॉरल सपोर्टसाठी आपल्या एका फ्रेंडला घेऊन जातो आहे बाबा चल रे बाळा माझ्यासोबत है ना चल मॅमसोबत बोलायचं आहे करणार आहे का तुमचा फ्रेंड काही काहीच नाही करणार तो परमिशन मागणार आहे का तुमच्यासाठी असलं काहीच होत नाही पण तुम्हाला काय असतं सपोर्ट हवा असतो तू माझ्यासोबत चल सो दॅट मी काय करू शकेल माझा मेसेज मॅमला कन्व्हे करू शकेल है ना म्हणजे तुमचा फ्रेंड कशासाठी आला सपोर्टसाठी आला आहे त्यांनी केलं का काही काहीच नाही केलं राईट दॅट इज फॅसिलिटेटेड डिफ्युजन कसं आता इमॅजिन ही आहे सपोज प्लाझ्मा मेम्ब्रेन ठीक आहे या प्लाझ्मा मेमब्रेनमध्ये काय असतात काही स्पेशल टाईपचे प्रोटीन्स असतात यांना आपण म्हणू चॅनल प्रोटीन्स चॅनल प्रोटीन्स जे आहेत दे आर प्रेझेंट इन आर प्लाझ्मा मेम्ब्रेन आता जिथे हे चॅनल प्रोटीन्स प्रेझेंट आहेत त्यावेळेलाच काय त्याच प्लेसमधून काय होऊ शकतं समटाइम्स सर्टेन मटेरियल कॅन एंटर अँड मूव इनसाइड दी सेल म्हणजे आपल्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुईडमधून आपल्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये ऑर इवन वाईसवरसा आतून बाहेर मटेरियलच्या मूवमेंटसाठी काही अशा स्पेसिफिक मटेरियल आहेत काही स्पेसिफिक काय म्हणणार आपण मॉलिक्यूल्स आहेत ज्यांच्या एंट्री और एक्झिटसाठी काय गरजेचं आहे हा आपला फ्रेंड गरजेचा आहे ठीक आहे ना किंवा आपले काय हवे आहेत हे मध्ये एम्बेड असलेले प्रोटीन्स हवे आहेत ठीक आहे सो अशा टाईपची मुवमेंट विच इज फॅसिलिटेटेड बाय फॅसिलिटेट करणं म्हणजे काय करणं असिस्ट करणं अ प्रोसेस विच इज असिस्टेड बाय मेम्ब्रेन प्रोटीन्स किंवा चॅनल प्रोटीन्स ठीक आहे पण मुवमेंट कशी होईल अलॉंग दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशनच मुवमेंट होते बट हेल्प कोणी केली आपल्या मेमब्रेन प्रोटीन्सनी हेल्प केली अशा टाईपची जर मुवमेंट असेल त्याला आपण काय म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन ठीक आहे सो सिम्पल डिफ्युजन असेल किंवा फॅसिलिटेटेड डिफ्युजन असेल एनर्जीची गरज पडली का आपल्याला नाही पडली एनर्जीची गरज कुठे पडते इट इज येस इट इज रिक्वायर्ड इन ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अगदी बरोबर ठीक आहे चलो सो एकदा थोडं कम्पेअर करूया आपण कोणाला कम्पेअर करायचं आहे वी हॅव टू कम्पेअर सिम्पल डिफ्युजन त्याच्यानंतर सेकंड जे होतं टाईप दॅट वॉज फॅसिलिटेटेड डिफ्युजन आणि थर्ड मेथड जी आहे दॅट रेफर्स टू ऍक्टिव ट्रान्सपोर्ट ओके ठीक आहे चलो सो आता ह्या तीनही मेथड जे आहेत आपल्या फूड मटेरियलच्या ॲब्झॉर्बशनसाठी कशा रिक्वायर्ड आहेत सगळ्यात आधी तर मेथड्स तिन्ही मेथड्समध्ये डिफरन्स बघून घेऊ आणि त्याच्यानंतर डिस्कस करूया तो मला सांगा तीनही मेथड्सपैकी ठीक आहे एटीपी जो आहे एटीपी म्हणजे काय दिस इज द एनर्जी करन्सी राईट टी पी आपण यूज केला का सिम्पल डिफ्युजनमध्ये एनर्जीची गरज पडली का नाही पडली तो इथे काय लिहिणार इट इज नॉट यूज्ड फॅसिलिटेटेड डिफ्युजन जरी झालं तरी एनर्जी तुम्ही यूज केली का नाही केली कारण काय वर्ड आलं आहे डिफ्युजन आलं आहे त्याच्यामुळे नॉट युज्ड बरं ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आपण काय म्हणत आहे ए टी पी आपण काय करतो यूज करतो है ना पीची आपल्याला गरज पडली ओके ठीक आहे चलो नाव डू रिमेंबर ही डायग्राम बघा काय म्हणालो आपण डाऊन हिल ट्रान्सपोर्ट ठीक आहे जर झालं तर एनर्जीची गरज पडणार नाही दिस वॉज डिफ्युजन पण अप हिल जर का गेलो वर जर का गेलो तर काय होते एनर्जीची गरज पडत आहे राईट चलो सो आपण काय लिहू शकतो इथे मुवमेंट जी आहे वेन इट रेफर्स टू डिफ्युजन डिफ्युजनची जशी गोष्ट आली त्यावेळेला मुवमेंट जी आहे ही diffusion. Diffusion कशा टाईपची असते मला सांगा डिफ्युजनमध्ये डाऊन हिल मुवमेंट कुठल्या पण टाईपचं डिफ्युजन जरी असेल तरी मूवमेंट कशी आहे डाऊन हिल मुवमेंट तेच ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मुवमेंट कशी असते नेहमी अप हिल मुवमेंट असते थे, ठीक आहे किंवा आपण याला काय म्हणू शकतो ग्रेडियंट जो आहे ठीक आहे ग्रेडियंट म्हणजे कसा आता इथे बघा जे डायग्राम आहे इथे मला काय दिसत आहे कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्ती आहे कॉन्सन्ट्रेशन आपल्या मटेरियलचा आत कमी आहे त्याच्यामुळे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय झालं मटेरियलला आपण काय केलं मूव्ह केलं आहे बरोबर सो सच टाईप ऑफ मुवमेंट याला ॲक्च्युली म्हटलं जातं मुवमेंट अलॉंग दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट अलॉंग म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ठीक आहे पण बाबा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं हे तर तुम्ही सांगितलंच नाही अगदी बरोबर ठीक आहे सो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं इमॅजिन या आपल्याकडे काय आहे दोन सेल्स आहेत बोथ ऑफ दॅम आर सेपरेटेड बाय आर सेमी परमिएबल मेम्ब्रेन फर्स्ट सेल से, जी आहे इथे काय आहे कॉन्सन्ट्रेशन आपल्या सोल्यूटचं खूप जास्ती आहे सॉल्वंट अगदी कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू दी सेकंड सेल ठीक आहे सेल ए आणि सेल बी मध्ये तुम्हाला काय दिसत आहे सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन भरपूर दिसत आहे पण आता गोष्ट अशी आहे की मला काय करायचं आहे हे उरलेले जे मॉलिक्युल दिसत आहेत ना आपल्या सोल्यूटचे हे देखील मला कुठे ट्रान्सपोर्ट करायचे आहेत माझ्या सेल बीमध्ये ट्रान्सपोर्ट करायचे आहे आता विदाऊट एनर्जी तर ट्रान्सपोर्ट होणार नाही ठीक आहे सो so, मी काय करेल जबरदस्ती एक्स्ट्रा एनर्जी लावून काय करेल या मॉलिक्युल्सला आपण आपल्या सेल ए मध्ये काय करून घेईल ट्रान्सपोर्ट करून घेईल so, सो ही जी मुवमेंट आहे ठीक आहे कशी दिसत आहे आपल्याला अलॉग दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट दिसत आहे का नाही राईट अलोंग दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट जर राहिली असते तर आपल्याला काय दिसलं असतं हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन मुवमेंट दिसली असते पण वेन इट कम्स टू ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय केलं जातं मुवमेंट ऑफ मटेरियल अकर्स फ्रॉम इट्स रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू इट्स रिजन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ग्रेडियंटच्या कशी केले जाते मुवमेंट एक्झॅक्टली अगेन्स्ट केली जाते तो ग्रेडियंट आहे ड्युरिंग सिम्पल डिफ्युजन ठीक कसं आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसा मेंटेन केलं जातं अलाँग द ग्रेडियंट दिस मुवमेंट इज ऑल्सो अलाँग द ग्रेडियंट दिस मुवमेंट इज अगेन्स्ट दी ग्रेडियंट हे डिस्कस केलं आपण ठीक आहे चलो आणि काय म्हणू शकतो सिम्पल डिफ्युजनमध्ये चलो डे ग्रेट खाली लिहूया ना काय मुवमेंट जी आहे मटेरियलची ही नेहमी कशी होईल फ्रॉम बरं ठीक आहे फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू मुवमेंट कशी होते कोणत्या साईडला लो कॉन्सन्ट्रेशन त्या रिजनमध्ये होते सेम इथे पण तसंच आहे फॅसिलिटेटेड जरी असलं तरी मूवमेंट कुठं कुठे होईल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू येस रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन पण तेच ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये आपण काय डिस्कस केलं आहे फ्रॉम रिजन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू दी रिजन ऑफ हवाय हाय कॉन्सन्ट्रेशन ओके ठीक आहे मग अजून किती राहिला आहे बस एक दोन पॉईंट दुसऱ्या पेजवर करूया अनइवेंट डिस्ट्रीब्यूट होते आधी का डिफ्यूजन है दिस रिफर्स टू फैसिलिटेटेड डिफ्यूजन एंड दिस इज एक्टिव ट्रांसपोर्ट ठीक आहे चलो हम किती राहिलं आहे थोडंच राहिलं बाळा दोनच पॉईंट्स बघूया आता सिम्पल डिफ्युजन जे आहे सिम्पल डिफ्युजनमध्ये मी तुम्हाला कुठला एक्झाम्पल दिला एक अगरबत्तीचा एक्झाम्पल दिलं आहे ना एखाद्या एम टी रूममध्ये तुम्ही अगरबत्ती जाळली तर तिचीच त्या अगरबत्तीचा सेंट जो हा काय होतो कम्प्लीट रूमभर पसरतो तर आता ह्या सेंटला रूमभर पसरण्यासाठी आपल्याला मेम्ब्रेनची गरज पडली का किंवा कुठल्या प्रोटीन्सची गरज पडली का नाही प्रोटीन्सची गरज आपल्याला नाही पडली राईट त्याच्यामुळे आपण काय म्हणणार एक पॉईंट जो आपण कन्सिडर करूया दॅट इज रिक्वायरमेंट ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन्स ठीक आहे मेम्ब्रेन प्रोटीन्स जे आहेत हे कुठे रिक्वायर्ड होते दे वर रिक्वायर्ड एन फॅसिलिटेटेड डिफ्युजन ठीक आहे नॉट रिक्वायर्ड कुठे येईल बाळा आपल्या सिम्पल डिफ्युजनमध्ये रिक्वायर्ड कुठे आहे आपल्या फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये ॲज वेल ॲज आर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इथे पण काय आहे आपल्या या मेम्ब्रेन प्रोटीन्सची आपल्याला गरज पडते ठीक आहे चलो सो हे काय आहे दीज आर सम ऑफ द डिफरन्सेस आता आपण बघूया आपलं जे फूड मटेरियल जे आहे फूड मटेरियल डायजेशनशी ह्या सगळ्यांचा काय संबंध सो ही एवढे सगळं हे एवढं महाभारत कशाला ऐकवलं मी ठीक आहे याच्या मागे रिझन आहे कुठलं रिझन आहे की आपलं फूड मटेरियल जे आहे ठीक आहे कुठल्या टाईपचं फूड मटेरियल कुठल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब केलं जातं आपण आता त्याच्याबद्दल बोलूया ठीक आहे तो मटेरियल ॲब्झॉर्ब बाय दीज वीज कुठल्या कुठल्या मटेरियलला ॲब्झॉर्ब केलं जाऊ शकतं सो वेन इट कम्स टू सिम्पल डिफ्युजन ठीक आहे सिम्पल डिफ्युजननी कुठल्या मटेरियलला मोस्टली ॲब्झॉर्ब केलं जातं एक्झाम्पल्स आहेत जसे आपले लिपिड्स झालेत किंवा पॅट कोणते डायजेस्टेड लिहूया ना असं लिहिण्यापेक्षा डायजेस्टेड फॅट्स ऑर लिपिड्स जे आहेत ते आर ट्रान्सपोर्टेड कसे ट्रान्सपोर्ट केले जातात बाय सिम्पल डिफ्युजन ठीक आहे चलो त्याच्यानंतर फॅसिलिटेटेड डिफ्युजन जे आहे ठीक आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये आपण कोणाला ट्रान्सपोर्ट करतो तो फॅसिलिटेटेड डिफ्युजन इज ऑब्जर्ड इन मोस्टली मॉलिक्यूल सच एज ग्लूकोज ठीक है कि वह अमीनो एसिड्स ठीक है ना ये जो मटेरियल है दे आर ट्रांसपोर्टेड थ्रू फैसिलिटेटेड डिफ्यूजन इक सवटे एक्टिव ट्रांसपोर्ट जिथे का अपन एनर्जी यूज के लिए सच टाइप ऑफ ट्रांसपोर्ट is अज uh, uh, done in case of electrolytes such as sodium ions ठीक so, है सो अशा पद्धति ने क्या कल डिफरंट मटीरिये ये ठीक है समटाइम्स ठीक uh, है एक मटेरियल सच एज ग्लूकोज और सम अमीनो एसिड कैन ऑल्सो बी एब्सॉर्ड बाय एक्टिव ट्रांसपोर्ट आता हि केस कभी हे कंडीशन कभी ये चांसेस है इमेजिन हे काय झालं तु सपोज तुमचं ल्युमेन झालं ठीक आहे दिस इज दी ल्युमेन इथे ही लाइनिंग आहे आपल्या म्युकोजाची आणि म्युकोजाच्या आत सबम्युकोजा राईट या सबम्युकोजामध्ये आपल्याला माहिती है, का आहे काय प्रेझेंट आहेत आपल्या ब्लड वेसिल्स प्रेझेंट आहेत राईट नाव इमॅजिन फूड मटेरियल जे आहे इथे आपण काय करत आहे कंटिन्युअसली ॲब्झॉर्ब करून घेता कोणत्या लेअरमध्ये आपल्या म्युकोजा लेअरमध्ये तो ॲब्झॉर्बशन नंतर या म्युकोजा लेअरमध्ये काय झालं कॉन्सन्ट्रेशन काय झालं आपल्या सपोज ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर वाढलं बाहेर जे ग्लुकोज आहे थोडंच उरलं आहे ठीक आहे मग मॅक्सिमम आपण ॲब्झॉर्ब करून घेतलं पण हा उरलेला ग्लुकोज जो आहे याला वाया थोडे जाऊ देणार बाळा पण एवढ्या मेहनतीने त्याला तुम्ही डायजेस्ट केलं तितके एन्झाईम्स वापरले तेवढा वेळ घालवला आपल्या बॉडीने या ग्लुकोजला असंच थोडे जाऊ देणार ना सो दिस ग्लुकोज मॉलिक्युल विल बी ॲब्झॉर्ब इन साईड दी काय आधी कुठे ॲब्झॉर्ब करणार म्युकोजामध्ये बट दिस टाईम कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट कसा दिसत आहे आपल्याला अपोजिट झालेलं दिसत आहे ना सो दिस टाईप ऑफ ॲब्झॉर्ब्शन विल बी डन विथ दी हेल्प ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ठीक आहे म्हणजे डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मटेरियलची मुवमेंट जी आहे इट कॅन बी अचीव्ड आयदर थ्रू इफ्युजन ऑर ॲक्टिव्ह म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टनी पण होऊ शकते किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टनी पण होऊ शकते डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ठीक आहे चला तो काय झालं आपल्या फूड मटेरियलचं ॲब्झॉर्बशन झालं आता कुठल्या मध्ये फूड मटिरियलला ॲब्झॉर्ब केलं जातं त्याच्याबद्दल बोलूया सो so, वी हॅव ठीक आहे जे चीफ रिजन्स आहे और चीफ साईट्स आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला जिथे डिफ्युजन व्हायचे चान्सेस डिफ्युजन नाही सॉरी जिथे फूड मटेरियलच्या ॲब्झॉर्बशनचे चान्सेस आहेत सो देर आर so, हां कुठले कुठले रिजन्स आहेत एक म्हणजे आपलं माउथ ठीक आहे सेकंड जे आहे इस ऑफ एगसमध्ये तर कसल्याच ॲब्झॉर्बशन होणार नाही सो सेकंड प्लेस जे आहे दॅट विल बी यश पर स्टमक थर्ड रिजन जे आहे दॅट विल बी small इंटेस्टाइन और बेटा लास्ट कौन सा होगा आपकी लार्ज इंटेस्टाइन है ना ओके okay, ठीक है चलो तो अब ये डिफरेंट रीजन में कौन से कौन से फूड मटेरियल का एब्जॉर्बन किया जाता है तो देखो माउथ जो है आपका माउथ में तो हमने बस डाइजेशन स्टार्ट ही किया था भैया अभी हुआ ही नहीं डाइजेस्ट कि तुम एब्जॉर्ब्शन पे आ गया है ना तो माउथ में क्या हो रहा है जनरली फूड मटेरियल का एब्जॉर्ब्शन मतलब डाइजेस्टेड फूड का एब्जॉर्ब्शन तो माउथ पे नहीं हो पाता ठीक है तो माउथ में फिर डाइजेशन सॉरी एब्जॉर्ब्शन होता किसका तो कुछ ड्रग्स है ठीक है स्पेशली पेन किलर टाइप की जो ड्रग्स होती है ना या पेन किलर से एब्जॉर्ब्शन अपना माउथ मधे का ही अंशी हो सकता तो कुठे होल एक्जैक्टली अपनी जीप जी है सॉरी अपने टंग खाली कहीं ब्लड वेसल्स है कहीं स्पेशल ब्लड कैपिलरीज है दीज कैपिलरीज कैन एब्जॉर्ब सर्टेन ड्रग्स सच एज पेन किलर्स ठीक है सो इथे का लेना अपन एब्जॉर्बशन अपन एब्जॉर्बशन बदल बोलते है ना अपन सो एब्जॉर्बशन ऑफ फ्यू

एकदा कन्फर्म करून घ्या इट ऑलवेज हॅपन्स विथ मी मला टंग काहीतरी गडबड करते आय होप दिस इज करेक्ट एनिवे सो काय झालं माउथमध्ये काय केलं काही पेन किलरचं ॲब्झॉर्बशन कुठे केलं आपण टंगच्या खाली ब्लड कॅपिलरीज आहेत तिथे ऍब्झॉर्प्शन झालं ओके okay, ठीक आहे चलो ऑन टू नेक्स्ट ऑर्गन इज स्टमक आता बघा स्टमक मध्ये तर कार्बोहायड्रेटचं डायजेशन झालं नाही कार डायजेशन कशाचं झालं होतं आपल्या प्रोटीन्स झालं होतं ते कंप्लीट डायजेशन नाही झालेलं कंप्लीट डायजेशन कुठे होतं आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आता स्टमकमध्ये इन केस तुमच्या फूड सोबत तुम्ही ऑलरेडी डायजेस्टेड फॉर्मच जर काय ॲब्झॉर्व केला ॲज इन ग्लुकोज ग्लुकोजला तुम्हाला परत डायजेस्ट करायची गरज करा आहे का नाही कारण दॅट इज ऑलरेडी डायजेस्टेड फूड सिम्पलेस्ट फूड मटेरियल आहे ना त्याला फर्दर थोडी आपण ब्रेक करतो ब्रेक कुठे केलं जाईल त्याला सेलच्या आत डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपण ग्लुकोजला परत ब्रेक नाही करत सो जर तुम्ही ग्लुकोज अलँग विथ फूड जर का घेतलं तर त्याला काय केलं जाईल तुमच्या स्टमकमध्ये काही अंश त्याला ॲब्झॉर्ब केलं जाईल ठीक आहे तर स्टमकमध्ये कुठल्या कुठल्या मटेरियलचं ॲब्झॉर्बशन होऊ शकतं एक आहे आपलं वॉटर ठीक आहे सम अमाऊंट ऑफ ग्लुकोज ग्लुकोजची तशी ॲब्झॉर्ब्शनची चीफ साईट जी आहे दॅट इज स्मॉल इंटेस्टेन anyway, एनीवे त्याच्यानंतर आणखी काय केलं जाईल काही अमाऊंटमध्ये फ्यू ड्रग्स सगळ्याच्या सगळ्या नाही काही ड्रग्स जे आहेत आणि येस वा घ्या आप आपका आपका नाही देखो अशी गलत चिजे करनी नाही अल्कोहोल ठीक आहे अल्कोहोलचं ॲब्झॉर्प्शन पण कुठे केलं जातं आपल्या स्टमकमध्ये ओके ठीक आहे चलो त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाइन इन स्मॉल इंटेस्टाइन इज द चीफ साईड फॉर कंप्लीट डायजेशन ऑफ फूड मटेरियल ॲज वेल ॲज ॲब्झॉर्ब्शन ऑफ ऑल टाईप ऑफ फूड मटेरियल ठीक आहे सो कशा कशाचं ॲब्झॉर्प्शन केलं जाईल एक तर इथं होतं आता वॉटर वॉटर काही फूड मटेरियल नाही आहे नो बट वॉटरचं ॲब्झॉर्ब्शन होईल आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये अलॉग विथ दॅट ऑल दी न्यूट्रिएंट्स ठीक आहे सच ऑन कुठले कुठले डायजेस्टेड येस कार्बोहायड्रेट ज्याला आपण काय म्हणणार सिम्पलेस्ट फॉर्म कोणते कोणते बघितले होते आपण जसं ग्लुकोज आहे फ्रुक्टोज आहे गॅलेक्टोज आहेत राईट दीज आर सिम्पल शुगर्स और काही अमिनो ॲसिड झाले किंवा आपलं ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड झालं राईट हे सगळे मटेरियल आहे यांचं ॲब्झॉर्पशन कुठे केलं जाईल आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये केलं जाईल राईट सो डायजेस्टेड कार्बो असं लिहिण्यापेक्षा शोध डायरेक्ट मटेरियल येऊ शुगर सच सचॅस ग्लुकोज फ्रुक्टोज ऑर काय झालं आपलं यस बा गॅलेक्टोज ह्या टाईपचे शुगर जे सिंपल शुगर ठीक आहे भरपूर एक्झाम्पल तुम्हाला ॲड करता येतील तर जस्ट फ्यू एक्झाम्पल्स लिहिले आहेत मी ठीक आहे सो ऑल दिस टाईप ऑफ फूड मटेरियल विल बी ॲब्झॉर्ड इन टू दी स्मॉल इंटेस्टाईन

कुछ इलेक्ट्रोलाइट्स हो गए ठीक है इसको एब्जॉर्ब कर लिया और क्या हो गई आपकी कुछ ड्रग्स हो गई ठीक है इनको भी हमने क्या किया एब्जॉर्ब कर लिया कहाँ पे हमारे स्मॉल इंटेस्टाइन में ठीक चलो और इलेक्ट्रोलाइट्स हो गए और आपके वाइटामिन ठीक है चलो मैम तो बचा ही क्या कुछ नहीं बचा बेटा कुछ नहीं बचा हमारी लार्ज इंटेस्टाइन के लिए कुछ नहीं बचता ये लार्ज इंटेस्टाइन जो है ये क्या करती है कुछ नहीं करती ऐसा नहीं है करती है इसीलिए तो है कोई काम होता ही नहीं तो हमारी बॉडी में बचती नहीं है लार्ज इंटेस्टाइन मध्य होता मेनली एब्सॉर्ब्शन ऑफ यस वॉटर ठीक है इट इज मोस्टली असोसिएटेड विथ एब्जॉर्ब्शन ऑफ वॉटर क्या हो अगर फ्यू ड्रग्स जे है अपने लार्ज इंटेस्टाइन मध्य एब्सॉर्ब के जाऊ ठीक है चलो तो दिस इज ॲब्झॉर्बशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ फूड मटेरियल इन डिफरंट रिजन्स ऑफ आर गॅस्ट्रो इंटरस्टायनल ट्रॅक ठीक आहे चलो सो ऑलमोस्ट पार्ट झालं आहे कंट्रोल ऑफ डाइजेशन सगळ्यात शेवटी घेते बघा तो सुरुवातीला पॉईंट राहूनच गेला आहे एनिवे मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट टॉपिक ॲब्झॉर्ब्शन झालं त्याच्यानंतर आपण काय म्हणालो ॲसिम्युलेशन ठीक आहे आता ॲसिम्युलेशन या वर्डचा अर्थ काय आहे युटिलायझेशन ठीक आहे फूड मटेरियलला आपण एवढ्या मेहनतीने जे डायजेस्ट केलं डायजेस्टेड फूडला आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे युटिलाईज करायचं आहे ठीक आहे सो दिस युटिलायझेशन ऑफ डायजेस्टेड फूड मटेरियल इनसाइड डी सेल याला आपण काय म्हणतो ॲसिम्युलेशन ठीक आहे चलो होसिम्युलेशन रेफर्स टू काय सांगत आहे ॲसिम्युलेशन इट इज इजेशन ऑफ यस बा डाइजेस्टेड फूड मेटीरियल डाइजेस्ट करता है कुछ डायजेस्ट के इन साइड दी टिश्यूज और इनसाइड साइड सेल ठीक है कैशा साइड ऑब्वियसली फॉर एनर्जी प्रोडक्शन है ना चलो so, सो हे काय झालं या प्रोसेसला आपण काय म्हणतो ॲसिम्युलेशन एक्झाम्पल आपल्याला जसं माहिती आहे ग्लुकोजला आपण कुठे चलो एक्झाम्पल लिहूया ना फॉर एक्झाम्पल ग्लुकोज ग्लुकोजला कुठे यूज केलं जातं ग्लुकोज इज जनरली प्रायमरी सबस्ट्रेट फॉर रेस्पिरेशन स्पेशली सेल्युलर रेस्पिरेशन मग मी तुम्हाला सांगितलं ग्लुकोज इज यूज फॉर सेल्युलर रेस्पिरेशन तुम्हाला माहिती असेल याच्या आधी पण कुठे ऐकलं असेल आपण एक ग्लुकोज मॉलिक्युलला जेव्हा ब्रेक करतो तर आपल्याला किती नंबर ऑफ एटीपीज मिळतात येस जर ग्लुकोजला तुम्ही छोटासा फॅक्ट लक्षात ठेवा इफ दिस ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन एरोबिकली एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे माहिती आहे ना विथ दी हेल्प ऑफ ऑर इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे बा इट रेफर्स टू येस ब्रेकडाऊन ऑफ फूड इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ठीक आहे जर तुम्ही ग्लुकोजला काय केलं एरोबिकली म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर का ब्रेक केलं तर यू विल गेट आयदर थर्टी सिक्स ऑर थर्टी एट अरे थर्टी एट का पर है, ते तुम्हाला येईल रेस्पिरेशन इन प्लांट्स म्हणून जो लेसन नाही तिथे कव्हर अप होऊन जाईल ठीक सो एरोबिक रेस्पिरेशन मध्ये थर्टी सिक्स ऑर थर्टी एट एटीपीज मिळतात अन एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण एक ग्लुकोज मॉलिक्युल जर का ब्रेक केला तर आपल्याला काय मिळतात फक्त दोनच काय मिळतात एटीपीज मिळतात राईट right? चलो सो काय केलं आपण डायजेस्टेड फूडला काय केलं यूज केलं ना आपल्या के के सेलच्या ही जी प्रोसेस आहे याच प्रोसेसला काय म्हटलं जातं प्रोसेस ऑफ ॲसिम्युलेशन ओके ठीक आहे चलो आणि नेक्स्ट आपली जी टर्म आहे दॅट इज इट इज इजेशन ठीक आहे आता इंजेशन आपण बघितलं होतं इंजेशन रेफर्ड टू इनटेक ऑफ फूड ठीक आहे फूड मटेरियलला आपण काय केलं डायजेस्ट केलं ठीक आहे कुठे डायजेशन झालं आपल्या डिफरंट रिजन्समध्ये माउथमध्ये झालं तुमच्या स्टमकमध्ये झालं स्मॉल इंटेस्टेनमध्ये डायजेशन झालं ओके फूड मटेरियलला आपण काय केलं डिफरंट रिजन ऑफ आर गॅस्ट्रो इंडस्ट्रायनल ट्रॅक्ट इथे काय केलं ॲब्झॉर्ब पण करून घेतलं बट देन देर आर सर्टन मटेरियल जे काय राहतात अनडायजेस्टेड फॉर्ममध्ये राहतात फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडीमध्ये सेल्युलोज जो आहे सेल्युलोज कॅन नॉट बी डायजेस्टेड सेल्युलोज म्हणजे काय ज्याच्यापासून आपल्या प्लांटची सेलवॉल बनलेली आहे त्याला आपण सेल्युलोज म्हणतो बरोबर सो हे सेल्युलोज जे आहे दिस इज नॉट डायजेस्टेड इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम सो so, ह्या सेल्युलोज झालेत किंवा आणखी दुसरे कुठले मॉलिक्युल्स आहेत जे आपण सम हाऊ डायजेस्ट नाही करू शकलो so, ला, ला जाये? जाये so, ejection, actually, तो अशा अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियलला काही फायबर्स झालेत ठीक आहे या अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियलला आपल्याला काय करायचं आहे बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करायचं आहे तर रिमूव्हल ऑफ दिस अनडायजेस्टेड वेस्ट मटेरियल इज कॉल्ड ॲज इजेशन ठीक आहे त्या प्रोसेसला आपण ॲक्च्युली म्हणतो इजेशन आता या इजेशनच्या प्रोसेसमध्ये अनडायजेस्टेड फूड मटेरियल तर राहतंच बट इफ यू कॅन रिमेंबर ठीक आहे जे बाईल आहे बघा बाईल कोणी प्रोड्यूस केलं होतं आपल्या लिव्हरने ठीक आहे तर या बाईलमध्ये आपण काय कंटेंट बघितलं होतं बाईलमध्ये काही बाईल सॉल्ट्स तर होते बट बाईल पिगमेंट पण होते ॲज एन बिलिरुबेन किंवा बिली सो हे पिगमेंट जे आहेत कोणते बाईल पिगमेंट हे सुद्धा आपण काय करतो आपल्या अनडायजेस्टेड फूड सोबत काय करतो बॉडीच्या बाहेर इजेक्ट करते रिलीज करते रिमूवल ऑफ अंडाइजेस्टेड फूड मटेरियल आउटसाइड ऑफ दी बॉडी इज नोन एज इजेशन ठीक है चलो सो अपना अपनी डेफिनेशन का इजेशन प्रेफर्स टू यस रिमूवल ऑफ अनजेस्टेड फूड मटीरियल आउटसाइड ऑफ दी बॉडी ठीक है आणि हे जे अनडायजेस्टेड फूड मटेरियल आहे यालाच काय म्हटलं जातं फिकल मॅटर और फिसीज ठीक आहे चलो सो यालाच आपण काय म्हटलं इजेशन फूड मटेरियल आउटसाइड ऑफ द बॉडी इन दी फॉर्म ऑफ पीकल मॅटर ठीक आहे या प्रोसेसला आपण म्हटलं प्रोसेस ऑफ इजेशन ठीक आहे चलो सो इथे आपला पार्ट काय झालं इजेशनचा कम्प्लीट झाला सो आता आजचा जो पॉईंट आहे आजचे पॉइंट्स अरे एक पॉईंट राहिला ना आपला कुठला कंट्रोल ऑफ डायजेशन सॉरी एक मुद्दा मी मगाशी सांगायचं ठेवून गेली बलताच टॉपिक सुरू केला होता राईट सो सगळ्यात शेवटी बघूया आपला कंट्रोल ऑफ डायजेशन कसं केलं जातं आपण बघितलं की आपल्या गॅस डायजेस्टिव्ह ग्लँड जे आहेत ठीक आहे या डायजेस्टिव्ह ग्लँड्स काय करत होत्या काही स्पेशल टाईपचे एन्झाईम्स रिलीज करत होत्या कशासाठी सो दॅट आपल्या डायजेशनची जी प्रोसेस आहे काय होऊ शकेल फास्ट होऊ शकेल ठीक आहे तर याच्यासाठी आपण काय केलं काही डिफरंट टाईपचे एन्झाईम्स रिलीज केले होते आता आपल्याला काय बघायचं आहे डायजेशनचा कंट्रोल कसं केलं जातं ॲज एन कंटिन्युअसली फूड ट्वेंटी फोर बाय सेवन डायजेस्ट होत असतं का की हे जे ॲसि म्हणजे आता जसं तुमच्या स्टमकमध्ये एच सी एल आहे हे कंटिन्युअसलीच एच सी एल तुमच्या फूड तुमच्या स्टमकमध्ये रिलीज होत असतं का ट्वेंटी फोर बाय सेवन जर का एच सी एल तुमच्या स्टमकमध्ये रिलीज झाला तर असा पॉईंट बरं नाही आहेत की जिथे तुमचं स्टमक कम्प्लिटली फिल झालं तुमची बॉडी कम्प्लिटली काय झाली फिल झाली आहे एच सी एलनी आणि हे एच सी एल आता तुमच्या जिथे पण कॅम म्हणजे एमटी स्पेसेस आहेत तर ओपनिंग्स आहेत तिथून बाहेर पोअर आउट होत आहे इमॅजिन करा कसं होईल ठीक आहे सो देअर मस्ट बी अ सिस्टम की जिथे काय केलं जात आहे की याला रेग्युलेट केलं जात असेल ना ह्या एखाद्या मटेरियलचं सिक्रिशन कंटिन्युअसली जर का एच रिलीज झालं तुम्ही बर्न आऊट होऊन जाल राईट सो ऑफकोर्स दर इज सर्टन काय म्हणणार एक सिस्टम आपल्या बॉडीमध्ये जी काय करत आहे मटेरियलच्या सिक्रिशनला काय करत आहे येस कंट्रोल करत आहे ठीक आहे चलो सो so, ही सिस्टम कुठली आहे सो इन आवर बॉडी डायजेशनची जी प्रोसेस आहे ही काय केली जाते इट इट हॅज टू डिफरंट टाईप ऑफ कंट्रोल ठीक आहे दोन टाईपच्या कंट्रोल कुठल्या आहेत एक म्हणजे आपला येस आई आय गेस आयडेंटिफाय तर केलाच असेल वन इज अर न्यूरल कंट्रोल आणि दुसरं जे आहे दॅट इज यस हॉर्म्युनल कंट्रोल अच्छा चलो दुसऱ्या ह्याच्यात असलेला आता बघा न्यूरल कंट्रोल म्हणजे कसा तुम्हाला हे खूप खूपच जोराची भूक लागली आहे ठीक आहे अगदी रात्री जेवण नाही केलं सकाळी नाश्ता नाही झाला काही नाही झालं अगदी कासावीस आहे तुम्ही भूकेने आणि अचानक कोणीतरी तुमच्या अगदी फेवरेट डिशचं नाव काढलं आज बिर्याणी बनवली आहे घरी ठीक आहे किंवा कुठून तरी अगदी सुंदर एक काहीतरी छान म्हणजे पदार्थाचा असा सुगंध येतो आहे तुम्हाला काय होतं अगदी भूक चवताळते इस्पेशली जर खूपच आवडीचा पदार्थ असेल तर काय होतं तुमच्या माउथमध्ये काय होतं पाणी यायला लागतं ना सलायवा यायला लागते ॲक्च्युली सलायवाचं काम काय होतं तुमचं जे फूड आहे याला काय करायचं आहे मॉइस्टन करायचं आहे ना ठीक आहे त्याला ओला करायसाठी डॅम्प करायसाठी काय हे सलायवा आपल्याला युजफुल आहे दिस इज द फर्स्ट थिंग सेकंड थिंग काय कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी पण रिक्वायर्ड आहे दॅट इज नो दॅट वी नो पण जेव्हा तुमच्या माउथमध्ये फूड पण नाही आहे अशा वेळी काय बाय दी मेन्शन ऑर बाय सिम्पली बाय थिंकिंग ऑर सिम्पली बाय लुकिंग ॲट इट ठीक आहे किंवा बाय टेकिंग सेंट ऑफ इट काय काय होतं तुमच्या माउथमध्ये मा सलायवाचं सिक्रेशन व्हायला लागतं राईट सो so, दॅट इज अंडर न्यूरल कंट्रोल बरोबर सो so, सेन्स ऑफ आता सलायवा जे आहे त्या सलायवाच सिक्रेशन जे आहे हे कशामुळे हो ट्रिगर होऊ शकतं पाय येस yes. ट्रिगर्ड बाय आयदर साईट बघितलं तुम्ही फूड और स्मेल ठीक आहे और इवन बाय थिंकिंग अबाउट इट ठीक आहे सिक्रेशन होऊ शकतं सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ न्यूरल कंट्रोल ठीक आहे एक आणखी एक्झाम्पल देतं तर पुढे आपल्याला येईलच डिसऑर्डर्समध्ये डिस्कस करूया बट समटाईम्स बोलायला मलाही बरं नाही वाटत आहे बिकॉज आय एम माय सेल्फ हेट इट हेट नाही बट इट हॅपन्स विथ मी आय गेस तुमच्यापैकी पण बऱ्याच लोकांनी एक्सपिरियन्स केला असेल स्पेशली एखाद्या कुठल्या तुमच्या आजूबाजूच्या पर्सन्सला जर का वॉमिटिंग झाली अँड इफ यू आर राईट देअर यू ऑल्सो फील दॅट नॉझिएटेड फिलिंग येतं तुम्हाला पण राईट right? सो ॲक्च्युली काय विज्युअल रिफ्लेक्ट झाल्यावरती सेंड झाली किंवा काही एखाद्या एकदम डिस्कसडिंग गोष्टीबद्दल तुम्ही जर का विचार केलात तरी पण काय होतं तुम्हाला उलटी यायला लागते राईट सो हा जो कंट्रोल आहे दिस इज ऑल्सो न्यूरल कंट्रोल बट याला इथे मेन्शन याच्यासाठी नाही करणार बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट डायजेशन वेन इट कम्स टू वॉमिटिंग वॉमिटिंग म्हणजे डायजेशन होत नाही म्हणून मी याला इथं लिहित नाही आहे सांगायचं काय की आपली गॅस्ट्रो इंटरस्टायनल ट्रॅक जे ही काय आहे इट इज ऑल्सो अंडर न्यूरल कंट्रोल ठीक आहे आपला न्यूरल कंट्रोल जो आहे म्हणजे तुमचं ब्रेन जे आहे काही अंशी काय करतो तुमच्या डाइजेस्टिव सिस्टमला काय करत आहे कंट्रोल करत आहे ठीक आहे हा आपला महत्त्वाचा मुद्दा होता सो so, काय आहे की डायजेशनचं जे कंट्रोल आहे इट इज सम सम वर्ड अंडर न्यूरल कंट्रोल हॉर्मिनल कंट्रोल जो आहे हॉर्मिनल कंट्रोल आपण बघूया की आपल्या बॉडीमध्ये स्पेशली आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये काय केलं जातं काही स्पेशल हॉर्म्युन्स रिलीज केले जातात बघा एक एन्झाईम जो असतो एन्झाईम म्हणजे काय आहे असा केमिकल जो एखाद्या रिॲक्शनच्या रेटला काय करतो इनक्रीज करतो म्हणून आपण काय म्हणतो एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट अगदी तसंच हॉर्मोन्स जे असतात हॉर्मोन्स आर कन्सिडर्ड ॲज येस दे आर कॉल्ड बायोलॉजिकल मेसेंजर है ना तो ये मेसेंजर जो है कौन से? ये हमारे हॉर्मोन्स ये क्या करेंगे भैया ये आगे जाके मैसेज मेसेज बता देंगे भैया तुमको ऐसा ऐसा करना है कुछ नहीं करते दे आर लाइक एडमिनिस्ट्रेशन ठीक कुछ नहीं करते इन द सेंस अलग गलत वे में मत लेना देखो एडमिनिस्ट्रेशन जो है इनको क्या करना है कुछ मैसेजेस कन्वे करना है ठीक है करेंगे लोग जो है ये जो ग्राउंड लेवल पे लोग होता है ये क्या करेंगे एक्चुअल वर्क करेंगे एडमिनिस्ट्रेटर का क्या काम किया बेटा कि भैया चीजें सही से हो रही है नहीं हो, हो रही यही आपको क्या करना है कन्वे करना, करना है उस पर एडमिनिस्ट्रेट करना है ठीक है तो यहाँ देखो क्या होगा हॉर्म्यून हार्मोनल कंट्रोल किस तरीके से किया जाता है हमारे डाइजेशन का तो हमारी जो है, मतलब हमारी गैस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रैक जो है, ये क्या करती है? It secretes few hormones. कुछ हॉर्म्यून्स जो है जिनको हम क्या बोलते हैं बा, बेटा बायोलॉजिकल मेसेंजर इनको क्या करती है ये सिक्रीट करती है ना तो ये जो है कौन हमारे हार्मोनल कंट्रोल में कौन से कौन से हार्मोन्स हमें देखने है? तो एक है हमारा यस गैस्ट्रिन उसके बाद है सिक्रेटिन तीसरा जो है इसको बोलते हैं ओलसिस्टोकाइनिन यार ये क्या नाम दे दिया मैम सिस्टो कि नहीं हो गया काइनी नहीं है और सबसे लास्ट जो है इसको हम बोल इनको हम बोलते हैं गैस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड ठीक है चलो तो ये कुछ हमारे हॉर्मोन्स है जो क्या कहाँ से रिलीज होता है हमारे गैस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रैक्स से हर एक का फंक्शन देख लेते हैं फिर हमारा लेसन कवर कर मतलब आज का हमारा लेक्चर जो है ये कवर हो जाएगा तो देखो सबसे पहले कौन सा हॉर्मोन लिखा हमने यहाँ पे लिखा है यस गैस्ट्रिन ठीक है आता नावत वर्ड है समथिंग एसोसिएटेड विथ गैस्ट्रिक ठीक है गैस्टर गैस्टर मैं क्या संगित तुम्हारा गैस्टर का अर्थ होता स्टमक ठीक आहे आता गॅस्ट्रेन हा जो हॉर्मोन आहे हा काय करेल इट इस इट मस्ट बी असोसिएटेड समथिंग टू दी स्टमक है ना सो गॅस्ट्रिक सॉरी गॅस्ट्रेन बरोबर आयडेंटिफाय केलं गॅस्ट्रेन काय करेल तुमच्या स्टमकमधून काय सिक्रेट होतं एक तर एच सी एल रिलीज होतं दुसरा सबस्टन्स किंवा दुसरा जो एन्झाईम रिलीज होतो तुमच्या स्टमकमध्ये दॅट इज पेप्सिन ठीक आहे सो so, या मटेरियलच्या सिक्रिशनला काय केलं जाईल प्रमोट केलं जाईल म्हणजे गॅस्ट्रिन काय सॉरी गैस्ट्रिन क्या करेल तुम चारे स्टमक या सेल्स क्या संगेल भैया तुमको क्या करना है एचसीएल रिलीज करना है या फिर आपको क्या करना है पेप्सिन रिलीज करना है है ना तो ये जो मैसेज है ये मैसेज भेजने का काम किसने किया आपके गैस्ट्रीन ने कर लिया ठीक है चलो सो गैस्ट्रिन विल प्रमोट सिक्रीशन ऑफ एचसीएल एंड पेप्सिन फ्रॉम वॉल्स ऑफ स्टमक है ना ओके okay. दुसरा ऑर्मेन जो आहे तो कुठला बोललो आपण सिक्रेट इन ठीक आहे आता सिक्रेटेन हा जो ऑर्मेन आहे सिक्रेट इन काय करतो अगेन नावातच आहे काहीतरी सिक्रेट करायला तर लावेल ऑब्विसली सिक्रेट करायला लावतो सो so नाव सिक्रेट इन ऍक्ट ऑन कोणावरती ऍक्ट करतो इट ॲक्ट्स ऑन एक्झोक्राईन पॅनक्रियाज एक्झोक्राईन पॅनक्रिया म्हणजे ही लँड आपल्याला माहिती आहे की हेटिरोक्राईन लँड आहे जी काय करते ॲज अ एन्डोक्राईन ॲज वेल एज एक्झोक्राईन लँडचं फंक्शन करते एवढं आपल्याला माहिती आहे सो सिक्रेटेन जो हा काय करतो एक्झोक्राईन पॅनक्रियाजवरती ऍक्ट करतो आणि कशाच्या सिक्रेशनला प्रमोट करतो सो इट प्रमोट्स कोड ला काय होत प्रमोट सिक्रिशन ऑफ वॉटर अँड बाय कार्बोनेट आयन्स ठीक कि या okay. आहे किंवा बायकार्बोनेट सॉल्ट जे आहेत यांच्या सिक्रिशनला प्रमोट केलं कोणी आपल्या सिक्रिटींनी ओके थर्ड हॉर्मेन जो आहे त्याचं नाव मोठं होतं काहीतर आहे लक्षात जस्ट थोड़ा वाला यदि ले लो कोल सिस्टोकाइनिन मैम इतना बड़ा नाम नहीं अच्छा लगता छोटा कर लेते उसको बोलते हैं सी सी के ठीक है कोल सिस्टो काइनिन तो ये कोल सिस्टो काइनिन जो ये भी एक्ट करेगा आपके पैनक्रियाज पे ठीक है बट वट इट विल डू इट एक्ट ऑन पैनक्रियाज पे एक्ट करेगा और क्या करेगा पैनक्रियाटिक जूसेस जो है ठीक है जैसे आपने कौन से देखे थे ट्रिप्सिन हो गया काइमोट्रिप्सिन हो गया है ना या फिर आपका कार्बोक्सीपेप्टिडेज हो गया Lipases हो गया ये सारे जितने भी एंजाइम्स है उनके सिक्रेशन को प्रमोट कौन कर रहा है सिक्रेटिन प्रमोट कर रहा है दिस इज द फर्स्ट थिंग तो ये सिक्रेट को सॉरी सिक्रेटिन सॉरी सॉरी एक्सट्रीमली इसको प्रमोट कौन कर रहा है कोल बट कोल ये दो डिफरेंट जगह पे एक्ट करता है ठीक है एक्ट्स अपॉन या एक्ट्स ऑन दो जगह पे एक्ट कर रहा है देखो कौन सी दो चीजें एक है आपकी यस yes, एक तो पैनक्रियाज पे ये एक्ट कर ही रहा है ये तो सही बात है ठीक है बट अलॉन्ग विद डेट इट ऑल्सो एक्ट्स ऑन योर गॉल ब्लैडर ठीक है जब पैनक्रियाज पे स्पेशली कौन सा ये आपका एक्जोक्राइन पैनक्रियाज है एक्सोक्राइन पैनक्रियाज के ऊपर इसने एक्ट किया और रिलीज किसको होने के लिए बोला आपके यस जूसेस को या फिर पैनक्रियाटिक एंजाइम्स को और उधर गॉल ब्लैडर जो है ये कौन सी प्लेस है बेटा जहाँ पे हम क्या स्टोर करके रखते हैं आपका हाँ फाइल स्टोर करते हैं ना तो क्या किया जाएगा ये कोल सिस्टोकाइन जो है ये क्या करेगा आपके को क्या करता है प्रमोट करता है ठीक है यहाँ पे लिख देता है क्या किया जाएगा ये सिक्रीशन को प्रमोट किया जाएगा ठीक है इट सिक्रीशन ठीक है चलो यहाँ तो हो गया हमारा ओके okay. एक और चीज करता है ये कौन हमारा सिस्टोकाइनिन अब इसको यहाँ पे कहाँ लिखते हैं इधर लिखते है। ये तो हमारा पहला फंक्शन हो गया दूसरा फंक्शन जो है ये क्या करता है मोटीलिटी जो है ना मोटीलिटी समझते हो कि हमारी गैस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रैक क्या हो रही है कंटिन्यूसली कॉन्ट्रेक्ट और रिलैक्स होती है फॉर ट्रांसपोर्ट ऑफ फूड मटेरियल। तो ये एक और चीज करता है इट प्रमोट्स टी ऑफ किसकी हमारी गैस्ट्राइन टेस्ट ट्रैक्ट की ठीक है तो ये एक फंक्शन हो गया और ये दूसरा फंक्शन हो गया किसका हमारा सी सी के का और एक ही बचा कौन आपका यस गैस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड्स तो भैया ये क्या करेंगे जीआईपी आई कार्ट में जी आई पी बोलेंगे ना इनको तो इनहिबिट कर रहा है मतलब क्या करेंगे प्रमोट कर रहे तो क्या करता है सिक्रेशन को अलाउ करेंगे ठीक है ना ज़्यादा सिक्रेशन होना चाहिए ऐसा मैसेज भेजेंगे अब हमने जब बोल दिया कि भैया ये मैसेंजर ऐसा है जो क्या कर रहा है इनहिबिटरी एक्शन शो कर रहा है तो ये क्या करेगा भैया अब बहुत मतलब जैसे फूड ही नहीं है और फिर भी आपने क्या कर किया पेप्सिन से इन सिक्रेट किया ही जा रहे हो किए ही जा रहे हो मतलब नहीं है कोई उसका तो इस तरीके से अगर क्या है जरूरत नहीं है तो क्या किया जाएगा ये गैस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड्स रिलीज किए जाएंगे जो क्या करें जो कहा एक्ट करेंगे नाम में दिख रहा है आपको गैस्ट्रिक ग्लैंड्स पे एक्ट करेंगे है ना तो ये जी आई पी जो है ये क्या करते हैं दे यस इनहिबिट गैस्ट्रिक सिक्रेशन इनको क्या कर देंगे इनहिबिट कर देंगे तो ये जो है बेटा ये क्या हो okay, गया हमारा कंट्रोल हो गया किसका डाइजेशन का ठीक है चलो तो आज का जो टॉपिक है इसमें तो हमको इतना ही देखना था थोड़े से एमसीक्यूज देख लेते हैं फिर उसके बाद अपना माइंड ही कर लेंगे ठीक चलो तो क्या है क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट टेक प्लेस इफ ग्लूकोज इज टेकन एज फूड देखो तुमने क्या किया ग्लूकोज खा लिया ठीक है अब ग्लूकोज खाने के बाद इनमें से कौन सी प्रोसेस ऐसी है जो नहीं होगी ठीक है तो मुझे बताओ तुमने ग्लूको ऑलरेडी इन्होंने क्या बताया भैया विच आर दिडी इफ ग्लूकोज इज टेकन एज फूड तुमने फूड बोल के इसको खा ही लिया तो मतलब तुमने क्या किया इंजेक्शन के तो प्रोसेस कर ही लिया ठीक है ओके तो ये तो ऑप्शन हमारा हो नहीं सकता चलो उसके बाद सेकेंड प्रोसेस देखो डाइजेशन ग्लूकोज को आप डाइजेस्ट कर सकते हो क्या और नहीं कर सकते ग्लूकोज को हम क्या करते हैं बर्न करते हैं सो दैट वी विल गेट एनर्जी बट ग्लूकोज को हम फर्दर डाइजेस्ट नहीं करते दैट इज द एंड प्रोडक्ट तो ग्लूकोज का फर्दर डाइजेशन है क्या पॉसिबल नहीं हम स्टार्च को डाइजेस्ट करके ग्लूकोज में क्या करते हैं कन्वर्ट करते हैं बट ग्लूकोज का फिर से फर्दर डाइजेशन करते हैं क्या डाइजेशन नहीं होता है है ना तो ये ये हो गया हमारा आंसर की विच ऑफ द फॉलोइंग विल नॉट टेक प्लेस इफ ग्लूकोज इज टेकन एज फूड है ना आगे के वो ऑप्शन देख लेते हैं एब्जॉर्ब ग्लूकोज का एब्जॉर््बन तो करता है ना भैया हम तो फैसिलिटेटेड डिफ्यूजन से इसको एब्जॉर्ब कर लेते हैं तो ये तो आंसर होगा ही नहीं और एसिमिलेशन ग्लूकोज को ही तो यूज़ किया जा रहा है दिस इज द फेवरेट रेस्पिरेटरी सबस्ट्रेट हमारी बॉडी को ग्लूकोज ही ग्लूकोज अच्छा लगता है रेस्पिरेशन के लिए ठीक है चलो तो हमारा करेक्ट आंसर क्या हो गया बेटा ये डाइजेशन ग्लूकोज को डाइजेस्ट नहीं किया जाता देखो नेक्स्ट क्वेश्चन क्या है फंक्शनल यूनिट ऑफ एब्जॉर्प्शन ऑफ डाइजेस्टेड फूड इज ऐसी कौन सी जगह है जहाँ पे फूड मटेरियल का एब्जॉर्प्शन होगा ठीक है मैक्सिमम फूड एब्जॉर्प्शन विल बी टेक प्लेस विल टेक प्लेस कौन से रीजन में होगा एक तो क्रिप्ट्स ऑफ लीबर कून ठीक है अब ये क्रिप्ट्स ऑफ लीबर कून का मतलब क्या होता है देखो कि ये आपकी आ, चलो ये आपकी गट वॉल हो गई ठीक है ये गट हो गई ट्रांसफर सेक्शन हो गया सबसे इनर वाली लाइनिंग जो हमने देखी थी ये कौन सी थी बेटा ये थी म्यूकोसा इसको थोड़ा सा जूम करके देखते हैं ठीक है अब जूम कहाँ करें इतना ही पार्ट जो है इसको थोड़ा मैग्नीफाई करके अगर हम देखेंगे तो हमें क्या दिखता है बहुत बड़ी डायग्राम बना ली मैंने थोड़ी छोटी बनाते हैं एक सेकंड बेटा Bear with me. ये आपका हो गया, तो और ये हो गई आपकी इंटरसाइनल वॉल ठीक है यहाँ पे फूड मटेरियल डाइजेस्ट होने वाला था ठीक है तो ये वाला जो रीजन है इसको हम थोड़ा सा जूम करके अगर देखेंगे तो आपको क्या दिख रहा है कि इस तरीके की फोल्ड्स दिख रही है आपकी इनर वॉल मतलब ये आपकी म्यूकोजा में इस तरीके की लेयर्स दिखती है ठीक है तो ये जो कॉन्विलेटेड लेयर्स जो है इनको हम क्या बोलते हैं विलाय ठीक है इन्हें कहा जाता है विलाय और ये विलाय में आपको दिखेंगे यहाँ पे कुछ सेल्स अरेंज होती है और ये जो सेल्स है ये सेल्स की जो प्लाज्मा मेम्ब्रेन जो एक्सपोज है उसके ऊपर भी हमको क्या दिखती है ये कुछ इस तरीके की फोल्ड्स दिखती है ठीक है तो ये जो फोल्ड्स है जो ये हमारे सेल्स के प्लाज्मा मेम्ब्रेन के ऊपर है उस फोल्ड को हम क्या बोलते हैं बेटा यस दीज स्ट्रक्चर्स इनको जनरली बोला जाता है आपकी माइक्रोविलाय ठीक है सेल के ऊपर अगर कॉन्विलेटेड स्ट्रक्चर है तो इनको हमने क्या बोल दिया माइक्रोविलाय ये कंप्लीट स्ट्रक्चर जो है इसको हम क्या बोलते हैं विलाय ठीक है ओके अब okay. ये क्रिप्ट कहाँ चले गया तो ये जो क्रिप्ट है ना बेटा क्रिप्ट ऑफ लीबर कुंड क्रिप्ट मतलब क्रिप्ट मतलब क्या जो ऐसा अंदर गया हुआ पार्ट है तो ये जो ऐसा नीचे वाला जो रीजन है ना यहाँ पे ये यह हमारी विलायम है इसको एक्चुअली बोला जाता है ये इधर वाला ये नीचे वाला जो रीजन है ठीक है इस रीजन को हम बोलते हैं क्रिप्ट तो क्रिप्ट ऑफ लीबर कुंड जो है इसमें डाइजेशन सॉरी इसमें एब्जॉर्बशन नहीं हो रहा देखो मतलब ऐसा नहीं है कि इसके सेल्स में एब्जॉर्ब्शन नहीं होगा हम बोल क्या रहे हैं हमको देखना क्या फंक्शनल यूनिट ठीक है एज अ होल यूनिट जो किसके लिए रिस्पॉन्सिबल होगा हमारे फूड के एब्जॉर्बशन के लिए रिस्पॉन्सिबल होगा हो तो क्रिप्स ऑफ लीबर कौन तो है नहीं विलाय ठीक है विलाय में हो रहा है एब्जॉर्ब्शन ये फोल्ड जो है ये फोल्ड बनी ही क्यों ताकि एब्जॉर्बशन के लिए सरफेस एरिया क्या हो सके इंक्रीज हो सके यही तो रीजन था ना हमारा तो क्या हो गया विलाय आर थी फंक्शनल

ये ऐसे रीजन्स है हमारे स्मॉल इंटेस्टाइन में स्पेशली हमारी स्मॉल uh, इंटेस्टाइन का जो लास्ट वाला पार्ट है इलियम ठीक है ये इलियम रीजन में क्या होता है काफी सारी आपको लिम्फ वेसल्स दिखेंगी तो ये नेटवर्क ऑफ लिम्फ वेसल्स इन कहाँ पे स्मॉल इंटेस्टाइन में ठीक है उसको एक्चुअली कहा जाता है आपकी पेयर्स पैचेस चलो इसको कैसे लिखेंगे पेयर्स पैचेस रेफर्स टू लैक्टियल्स और लिव वेसिल रिच एरिया ऑफ अरे बाळा कुठला स्मॉल इंटेस्टाईन ठीक आहे हा जो एरिया आहे याला ॲक्च्युली म्हटलं जातं पेअर स्पॅचेस पेअर स्पॅचेस जे आहे या फक्त आणि फक्त रिस्पॉन्सिबल आहेत कशाच्या ॲब्झॉर्ब्शनसाठी म्हणजे फक्त म्हणण्यापेक्षा दे आर प्रायमरीली असोसिएटेड विथ अॅबझॉर्बशन ऑफ फॅट ठीक आहे असोसिएटेड विथ ॲबॉर्बशन ऑफ डायजेस्टेड फॅट बघा काय आहे डाय फॅट मटेरियल जे आहे जे आपण डायजेस्ट केलं ठीक याला डायरेक्टली ब्लड वेसेल्समध्ये ॲब्झॉर्ब केलं जात नाही मग कसं याचं ॲब्झॉर्बशन होतं सो हे जे फॅट मोलिक्युल्स आहेत म्हणजे डायजेस्टेड फॅट फॅटी ॲसिड्स आहे ठीक आहे यांना काय केलं जातं यांचा असा एक बंच क्रिएट केला जातो ठीक आहे दे फॉर्म दिस स्मॉल स्ट्रक्चर यांना ॲक्च्युली म्हटलं जातं दीज स्ट्रक्चर्स रिफर्स टू मायसेल्स ठीक आहे दीज मायसेल्स आर फॉर्म बाय डायजेस्टेड फॅटी फॅट्स ऑर फॅटी ॲसिड्स ठीक आहे यांनी काय केलं असा बंच क्रिएट केला आता हा बंच जो आहे ठीक आहे याला ॲब्झॉर्ब ब्लड वेसेलमध्ये तर केलं जात नाही ॲब्झॉर्ब कुठे होतं आपल्या लॅक्टियल्समध्ये और लिम्फ वेसेल्समध्ये ॲब्झॉर्ब होत आहे ठीक तर या मायसेल्सच्या सराउंडिंगला काय केलं जातं एक कोट क्रिएट केला जातो कशाचा एक प्रोटीन कवरिंग चढवली जाते या प्रोटीन कव्हरिंगला ठीक आहे दिस इज अ प्रोटीन कव्हरिंग आत जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हटलं मायसेल्स ठीक आहे ना ही स्ट्रक्चर्स ते वर मायसेल्स वर जी कवरिंग चढवली त्याला आपण काय म्हणालो प्रोटीन अँड दिस कंबाइंड स्ट्रक्चर मायसेल वरती प्रोटीन कवरिंग जी आहे याला ऍक्च्युअली म्हटलं जातं कायलो मायक्रॉन्स ठीक आहे सो so, ह्या कायलो मायक्रॉन्सला फर्दर ॲब्झॉर्ब केलं जातं कुठे आपल्या येस दिस इज दी लिम्फ वेसेल ठीक आहे बा सो काय आहे लिम्फमध्ये मध्ये ठीक आहे लिम्फ वेसेल जे आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये दे आर सिम्पली मोस्टली असोसिएटेड विथ ॲब्झॉर्बशन ऑफ फॅट मॉलिक्युल्स डायजेस्टेड फॅट मॉलिक्युल्स ठीक आहे सो इवन दो पेअर्स पॅचेस जे आहे ठीक आहे पेअर्स पॅचेसमध्ये आपल्याला काय दिसले भरपूर लिम्फ वेसेल्स दिसला दिसल्या ॲब्झॉर्बश्शन कशाचं करणार आहे फक्त आणि फक्त फॅट मॉलिक्युल्सचा ॲब्झॉर्बश्शन करणार आहे कार्बोहायड्रेटचं वगैरे इथे प्रायमरीली ॲब्झॉर्बशन होत नाही ते कुठे होईल आपल्या ब्लड वेसेल्समध्येच होतं ठीक आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन काय आहे जरीही तुम्हाला वर्करने जरी करेक्ट वाटला स्टील इट इज नॉट हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट ठीक आहे चलो आणि ब्रुनर्स ग्लँड ग्लँड आहे इथे ॲब्झॉर्बशनचं काम काय आहे ग्लँड जे काय करते मटेरियलला सिक्रीट करते है ना सो इथे काय येईल आपलं करेक्ट आन्सर जे आहे दॅट इज विलाय ओके ठीक आहे चलो सो आपला आजचा पॉईंट जो आहे हा काय होतो इथेच कव्हर होतं होमवर्क घ्या होमवर्कमध्ये अगेन सेम आपल्याला काय करायचं आहे लिहून बघायचं आहे ठीक आहे जुना जो पार्ट आहे त्याला एकदा रिवाईज करा टॅब्युलर फॉर्ममध्ये काय करा लिहून बघा ठीक आहे चलो सो हेच आहे आजचं होमवर्क आणि इथंच काय करूया आपण थांबूया आणि शेवटचा एक लेक्चर उरला आहे बघा या लेसनचा जिथे आपल्याला काय डिस्कस करायचं आहे डिसऑर्डर्स डिस्कस करायचे आहेत रिलेटेड टू अर गॅस्ट्रो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी असोसिएटेड डिसऑर्डर्स बघूया आणि आणि काय करायचं आहे छोट्या एक दोन कन्सेप्ट बघूया जसं काय झालं आपलं कॅलरीफिक व्हॅल्यू झाली ठीक आहे स्टेट बोर्डमध्ये तसं तर याच्याबद्दल काही खास मेन्शन केलेलं नाही आहे एन सी आय टीमध्ये मेन्शन्ड आहे सो वी विल सी शेवटचा टॉपिक आपलं कॅलरीफिक व्हॅल्यू आणि काय बघायचे उद्या डिसऑर्डर्स बघायचे ठीक आहे सो so, बी प्रिपेअर्ड जर पॉसिबल झालं तर लेक्चर जे आहे काय करा सॉरी तेवढा पार्ट जो आहे हा थोडासा काय करायचा आपल्याला रीड करून यायचा आहे ठीक आहे सो स्टॉप हिअर अँड विल मीट इन नेक्स्ट लेक्चर थँक्यू